जय जय रघुवीर समर्थ। सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश नरसाळ, श्री रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी आदरणीय दुर्गाप्रसाद स्वामी, संस्थानचे विश्वस्त आदरणीय बाळासाहेब स्वामी, सर्व मठपती, कार्यकर्ते आणि समर्थ भक्तांचं मी हार्दिक स्वागत करते। गेली 2 वर्ष करोनाच्या संकटामुळे आपली भेट झाली नव्हती, पण आता समर्थांच्या कृपेनं आणि रामरायाच्या आशीर्वादानं आपण या संकटातून बाहेर पडलो आहोत। आज समर्थांचा वारसा चालवणाऱ्या सर्व मठपतींचं सज्जनगडावर आगमन झालेलं आहे। आता दीप प्रज्वलन आणि समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया। मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन आणि समर्थ प्रतिमेचं पूजन करावं। प्रतिमा पूजनाच्या वेळेला उल्हास कुलकर्णी आणि इतर जण मंत्रोच्चार करतो। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, हरिः ओम। ओम सोमानौ स्वरणं गृणहे ब्रह्मनस्पते कक्षेवन्तयौ शिजः यो रेवान् यो अमीवहाव सवित्पुष्ट्यवर्धनः सनस्यशक्तयस्वरः मानसंसोरऋषो ज्योतिप्रणङ्मर्दस्य रक्षाणो ब्रह्मनस्पते सघा वीरो नरिष्यति यमिन्द्रो ब्रह्मनस्पतिः सोमो हिनोति मर्त्यं त्वन्तं ब्रह्मनस्पते सोम इन्द्रश्च मर्त्यं दक्षिणापात्वंहसः उत्तिष्ठ ब्रह्मनस्पते देवयन्तस्त्वेमहे उपप्रयन्तु मरुतस्सुदानवैन्द्रप्राशुर्भवासच त्वामिति सहसस्पुत्रमर्त्य उपब्रूते धने हिते सुवीर्यं मरुतास्वश्व्यं दधीतयो व आचके प्रयतु ब्रह्मनस्पतिः प्रदेव्येतु सुनृता अच्छा वीरनर्यं पङ्क्तिरादसं देवा यज्ञं नयन्तु नः यो वाघते ददाति सूनरं वसु सदत्ते अक्षेति श्रवाः तस्मायणौ सुवीरामाय च सुप्रतूर्तिमने हसम् ॐ स्वस्ति नो ममीतामश्विना भगस्वस्ति देव्यधि नर्वना स्वस्ति पूषा सूरो ददातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्तये वायुपप्रवामहे सोमौ स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वगणौ स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसुरग्निस्वस्तये देवा वन्त्रुभव स्वस्तये स्वस्थिनो रुद्रपात्वंहसः स्वस्तिमित्रावरुणा स्वस्तिपथ्ये रेवती स्वस्ति नैन्द्रश्चाग्निश्च स्वस्तिनो अदिते कृति स्वस्तिबन्धा मनुचरेम सूर्या चन्द्रमसा युवा पुनर्दताघ्नता जानता सङ्गमे महि ॐ शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं दौर्णो देव्यभयन्नोऽस्तु शिवादश प्रदिश उद्दिशो नाप विद्युदः परे पातु सर्वदः शान्तिः शान्तिः शान्तिः। यानंतर संस्थानचे अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी श्री दुर्गाप्रसाद स्वामी यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश रसाळ यांचं संस्थानच्या वतीनं आपण स्वागत करावं।
या संमेलनामध्ये अनेक मठपती आलेले आहेत. साहजिकच एक विचार मंथन होईल. अनेक विचारवंतांचे विचार आपल्याला ह्या सत्रांमधून ऐकायला मिळणार आहेत. मी या संमेलनाच्या मागची पार्श्वभूमी सांगावी आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी विनंती दुर्गाप्रसाद स्वामी यांना करते. जय जय रघुवीर समरथ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराते कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि महारुद्रहनुमान की जय. जय जय रघुवीर समरथ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश रसाळ, व्यासपीठावरील मान्यवर परमश्रद्धेय संस्थानचे विश्वस्त श्री बाळासाहेब स्वामी डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर, त्याचबरोबर आजच्या या चिंतन शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील आलेले सर्व मठपती, उपासना केंद्राचे सर्व चालक संस्थापक आणि आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व समर्थ भक्त, संस्थांचे पदाधिकारी इतर असतील अजून तर या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे. समर्थांची मठसंकल्पना, महंतांचं संघटन हा समर्थांच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय ठरलेला होता. कारण त्यावेळेला समर्थांच्या काळाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी परकीयांचे आक्रमण झालेलं होतं आणि त्या ठिकाणी समाजाला संघटित करण्याचं फार मोठं कार्य समर्थांना करणं त्या ठिकाणी आवश्यक होतं. म्हणजे समर्थांनी समाजाला कार्यप्रवण करण्यासाठीच मठस्थापना केलेली आहे आणि त्यानुसार महंतांची निर्मिती त्या ठिकाणी समर्थांच्या माध्यमातून झालेली आहे. समाज शक्ती जागृत करणं, समाज संघटन करणं यासाठी समर्थांनी मसूर येथे राम जन्माचा उत्सव त्या ठिकाणी त्याला प्रारंभ केला. समर्थांच्या मठांचं जाळं जर आपण विचार केला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण या आसमंतामध्ये 1100 मठांचं जाळं या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. आज आपले त्यापैकी अनेक मठपती या चिंतन शिबिरासाठी आपण आलेले आहात. खरोखर समर्थांची या ठिकाणी विचारांची शिदोरी आपण नक्कीच यातून घेऊन जाणार आहोत. समर्थांच्या या मठाच्या माध्यमातून समर्थांनी लोकशिक्षणाचं कार्य चालू ठेवलेलं आहे. टाकळीहून परभ्रमणासाठी ज्या वेळेला समर्थ बाहेर पडले त्यावेळेला त्या ठिकाणी निघण्यापूर्वी समर्थांनी टाकळीचा पहिला मठ त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि त्या ठिकाणी श्री उद्धव स्वामी यांची त्या ठिकाणी मठपती म्हणून नेमणूक केली. धर्मसंस्थापना, प्रपंच परमार्थ, राष्ट्रकल्पना अभ्यास, त्याच्यानंतर अखंड साक्षेप, सावधानतेचे महत्त्व आणि समाज उन्नती या संपूर्ण समर्थ विचारांच्या माध्यमातून जनतेत सर्वदूर प्रयत्न व्हावेत याच उद्देशानं समर्थांनी शिष्य आणि महंत यांची योजना केलेली होती.
महंत संघटन ही संकल्पना खरोखरच एक भव्य आणि दिव्य अशी संकल्पना आहे. तरुणांना बद्धी बलयुक्त कसे करावे, त्याचबरोबर जे होतकरू आहेत त्यांना संप्रदायामध्ये कसं आणावं, या संबंधीच्या सूचना समर्थांनी एका आज्ञापत्रकाद्वारे या महंतांना केलेल्या होत्या. त्यापैकी दोन ओव्या मी आपल्यासमोर मांडतो. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे, महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विवरावे नाना देशी. या दोन प्रमुख सूचना समर्थांनी त्या काळी आपल्या महंतांना आणि शिष्य संप्रदायांना दिलेल्या होत्या. गिरीधर स्वामी यांनी समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये समर्थांच्या मठामध्ये त्यांचा अभ्यास कसा चालायचा त्यासंबंधीची संपूर्ण विस्तृत माहिती, त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. मठपती करीत असलेल्या अभ्यास ग्रंथाची यादीच त्यामध्ये नमूद आहे आणि त्याचबरोबर विविध संप्रदायांचा पायाशुद्ध कसा अभ्यास चालत असे त्याचंही त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. मठपतींना दासबोध पाठ असावा असे समर्थांचा त्या ठिकाणी हेतू होता आणि मठपती नेमताना दासबोधाची विखुरलेली पाने ओव्यांच्या संदर्भानुसार ज्याला जुळवता येतील त्यालाच मठपती या पदावर बसवलं जायचं, त्याला महंत म्हणून निवडलं जायचं असं त्या काळचं वर्णन आहे. आणि ज्याला हे साध्य होणार नाही त्याला परत अजून उपासनासाठी समर्थ पाचारण करीत असत. श्री समर्थांनी महंतांकडून किंबहुना त्यांच्या शिष्यांच्याकडून किती अभ्यास घेतला याची दोन जिवंत स्मारकं आजही आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं स्मारक म्हणजे श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे आणि दुसरं जिथं आत्ता आपण नुकतेच जाऊन आलेलो आहोत तंजावर प्रांती, की त्या ठिकाणी मराठी संग्रहालय, त्या ठिकाणी समर्थांनी त्या ठिकाणी समर्थांचे अनेक ग्रंथ, हजारो ग्रंथ हस्तलिखित आहेत, तेही आपल्याला पाहायला मिळतं. समर्थांनी नाशिकच्या टाकळीच्या तपश्चर्येमध्ये कल्याण स्वामी म्हणजे तुमच्या वाल्मिकी रामायणाची प्रत त्या ठिकाणी लिहिलेली आहे आणि ती प्रत आज आपल्याला धुळे वाग्देवता मंदिरामध्ये सुद्धा ती आज आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. त्या काळात ग्रंथालय समर्थांनी जी निर्माण केलेली आहेत त्यामध्ये श्री कल्याण स्वामी यांच्या हस्तलिखितातील वाङ्मयसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतो. आज आपल्या इथेसुद्धा समर्थांनी कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील मनोबोधसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. समर्थ शिष्या वेण्णा स्वामींनीसुद्धा जवळपास त्या काळामध्ये 200 ग्रंथ समर्थांनी लिहून घेतलेले आहेत. आत्माराम महाराज एके हळीकर या ठिकाणी आज राकेशभाऊ आलेले आहेत, तर त्या ठिकाणीसुद्धा दास विश्रामधाम की ज्याच्यामध्ये समर्थांचं संपूर्ण चरित्र 4 खंडामध्ये त्यामध्ये गुंफलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये 121 अध्याय की ती अशी हस्तलिखित त्या ठिकाणी महाराजांनी लिहिलेली प्रतसुद्धा आज दास विश्रामधाम या ठिकाणी एके हळी येते आपल्याला या तेलंगणा प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि श्री समर्थांना स्वराज्य संस्थापनेची, स्वधर्म रक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणात करावयाची होती. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ही अशी साऱ्या महाराष्ट्राला त्यांना साद द्यावयाची होती. समुदाय पाहिजे मोठा तरी तणाव्या असाव्या बळकटा हा त्यामध्ये भाव अपेक्षित होता. समुदाय म्हणजे केवळ गर्दी नसून त्या ठिकाणी बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे असा अर्थ समर्थांना अभिप्रेत होता. आणि या श्री समर्थांच्या म्हणण्यानुसार शक्तीबुद्धीच्या प्रयत्नातूनच राज्य साकार होतात. तुळजा भवानी स्तोत्रामध्ये समर्थ उल्लेख करतात, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत नांदती. शौर्य आणि विवेक यांचा समन्वय राखण्यासाठी श्री समर्थांनी हनुमंताची शेकडो मंदिरे आपल्याला उभी केलेली आहेत, ती आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहेत.
ज्याला सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य करायचे अशा सत्पुरुषाने आपली शरीर संपदा सुदृढ ठेवायला हवी। आपल्या सर्वांना माहिती आहे समर्थ रोज 1200 सूर्य नमस्कार घालत होते आणि त्यानुसारच ते उत्कृष्ट कार्य करू शकले, म्हणून त्यानुसार समर्थांचे अनेक शिष्य आजही दीर्घायुष्य झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या मठपती महंतांच्या संमेलनातून हे समर्थांचे विचार या ठिकाणी जागृत व्हावेत, समर्थांची शिकवण आपल्या अंतरंगामध्ये ती आत्मसात करावी आणि समर्थांनी ज्या योजनेतून हे महंत आणि मठपती आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत तेव्हा त्यांनीसुद्धा या समर्थ विचारांचं कार्य आपण पुढे चालू ठेवाल अशी मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो। आज आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने इथं आलेला आहात। खरोखर संस्थांच्या या माध्यमातून हे कार्य असं दीर्घकाळ चालू राहणार आहे अशी या ठिकाणी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपल्या सर्वांचं एकदा पुनश्च अभिनंदन करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो। जय जय रघुवीर समर्थ। आचार्य पद्मनाभ महाराज व्यास यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे। मी आदरणीय दुर्गाप्रसाद स्वामी यांना विनंती करते की आपण आचार्य पद्मनाभ महाराज व्यासांचं स्वागत करावं। प्रसाद स्वामींनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अतिशय उत्तम रीतीनं या संमेलनामागची पार्श्वभूमी सांगितली। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की समर्थांनी भारतभर 1100 मठ स्थापन केले, पण हे मठ स्थापन करण्यामागं त्यांची भूमिका काय होती, त्यांचा दृष्टिकोन काय होता, त्यांची तपश्चर्या कशी होती, त्यांची बलोपासना कशी होती, त्यांची ग्रंथनिर्मिती कशी झाली, या सगळ्याचा एक सुरेख आढावा प्रसाद स्वामींनी आपल्या ह्या प्रास्ताविकातून घेतला। धन्यवाद देते त्यांना। यानंतर आपले आत्ताचे वक्ते डॉक्टर रसाळ यांचा परिचय, आपल्याला उपक्रम समितीचे उपाध्यक्ष कृष्णा रामदासी हे करून देतील। समर्थ शंकराचार्य विवेकानंद एवच एतेषां स्मरणान्नित्यम् आविर्भवति पौरुषम्। जय जय रघुवीर समर्थ। आज या मठपती संमेलनामध्ये प्रमुख वक्ते किंवा उद्घाटक म्हणून उपस्थित असणारे डॉक्टर दिनेश पांडुरंग रसाळ सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये संस्कृत डिपार्टमेंटमध्ये संस्कृत विभागामध्ये प्राध्यापक, संस्कृत प्राध्यापक, वेदांत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। तसेच सर हे उत्तम कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत, व्याख्याता म्हणून प्रसिद्ध आहेत, संस्कृत तसेच संत साहित्य अभ्यासक म्हणून सरांचं खूप मोठं भारतामध्ये नाव आहे। सरांचं शिक्षण MA PhD संस्कृत गोल्ड मेडलिस्ट राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपतीद्वारे वेदांताचार्य ही पदवी त्यांना प्रदान आहे। त्यानंतर पुणे विद्यापीठ विद्यावाचस्पती ही पुणे विद्यापीठाकडून मिळालेली आहे। अध्यापन कार्य कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक या विश्वविद्यालयामध्ये सरांनी 4 वर्ष योग विभागामध्ये अध्यापन कार्य केलेलं आहे। त्यानंतर गेली 12 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये संस्कृत विभागामध्ये वेदांताचं अध्यापन करता आहेत। सरांचे अनेक पुस्तकं हे प्रकाशित झालेले आहेत, त्यामध्ये मुख्य म्हणजे योगसूत्र आणि समाधीपाद मराठी भाषांतर, तसेच अद्वैत चिंतामणी, भागवते अद्वैत ब्रह्म संकल्पना, इंचगिरी रसाळ संप्रदाय भजनी मालिका, योगोपनिषद मराठी भाषांतर। विद्यार्थी दशेमध्ये असताना राष्ट्रीय स्तरावरील संस्कृत शास्त्र स्पर्धांमध्ये सरांना 17 सुवर्णपदके मिळालेली आहेत। तसेच सरांचा मुख्य परिचय हा संपूर्ण भारतामध्ये जो दिला जातो तो म्हणजे तिरुपती विश्वविद्यालय, जे आज केंद्रीय युनिव्हर्सिटी म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे, त्या विद्यापीठाकडून सरांना संस्कृतमध्ये भाषण भीष्म पुरस्कार किंवा ही पदवी प्रदान केलेली आहे। त्यानंतर
काशी ज्ञान सिंह सिंहासनाधीश्वर जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य यांच्याकडून सुवर्ण कंकण देऊन सरांचा गौरव करण्यात आलेला आहे। सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थी सुवर्ण पदक सरांना प्राप्त झालेला आहे। तसेच गेली 21 वर्ष सर हे प्रवचन व कीर्तन सेवा करून संत वाङ्मयाचा प्रचार करत आहेत। त्यामध्ये मुख्यतः समर्थ वाङ्मयाचा सुद्धा सर प्रचार करत आहेत, म्हणून आज आपण उद्घाटक म्हणून डॉक्टर दिनेश रसाळ सरांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। सर हे अनेक विद्यापीठांमध्ये अनेक कमिटींवर सध्या कार्य करत आहेत, त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक समिती अध्यक्ष, कीर्तन शास्त्र अभ्यास मंडळ कविगुरुगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर, तसेच सदस्य विद्वत परिषद कविगुरुगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, सदस्य दर्शनशास्त्र अभ्यास मंडळ कविगुरुगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, सदस्य अद्वैत वेदांत अभ्यासक मंडळ महर्षी पाणिनी संस्कृत विद्यापीठ उज्जैन, सदस्य विस्तार सेवा मंडळ रामटेक, सदस्य रत्नागिरी व पुणे संस्कृत विद्यापीठ उपकेंद्र, तसेच इंचगिरी रसाळ संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्टचे ते सध्या सचिव आहेत। सरांनी भारतामध्ये संस्कृत व आध्यात्मिक संस्थांमध्ये एकूण 300 अधिक व्याख्याने आत्तापर्यंत सरांनी दिलेली आहेत, आणि हा सर्व परिचय हा अत्यंत कमी असा मी या ठिकाणी दिलेला आहे। तसा सरांचा परिचय हा अत्यंत विस्तृत आणि विस्तारलेला आहे। वेळेच्या अभावी एवढाच परिचय देतो आणि थांबतो। यानंतर डॉक्टर रसाळ यांना विनंती करते की आपण आपले विचार मांडावे। योऽन्तः प्रविश्य मम वाचिं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सिन्दूरारुणविग्रहां त्रिनेनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहां पाणिभ्यां लिपूर्णरत्नचषं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्तरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम्। दुर्गे स्मृता हर्षभीतिमशेषजन्तो स्वस्थै स्मृतामतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखवैहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। ॐ जन्माद्यसेतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां जय जय रघुवीरसमर्थ। परमपवित्र सज्जनगड क्षेत्रामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी संस्थांच्या माध्यमातून अवघ्या भारतभर असणाऱ्या मठपतींचं आज या ठिकाणी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे, आणि या संमेलनाचं हे उद्घाटन सत्र आहे। अशा या परमपवित्र भूमीतील अत्यंत सौभाग्याने प्राप्त झालेल्या या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित संस्थांचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी श्री दुर्गाप्रसाद स्वामीजी, प्रमुख अतिथी भागवताचार्य पद्मनाभ महाराज व्यास संस्थांचे विश्वस्त श्री सुग तथा बाळासाहेब स्वामी, सूत्रसंचालक तसेच विश्वस्त व उपक्रम समितीच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योत्स्नाताई कोल्हटकर, माझा विद्यार्थी मित्र व उपाध्यक्ष उपक्रम समिती श्री कृष्णा रामदासी, तिरुपतीमध्ये शिक्षण घेताना ज्यांच्या सोबत मला राहण्याचा योग आला ते माझे ज्येष्ठ बंधू
आमचे रामदासी आंबेजोगाईचे रामदासी श्री रामभाऊ, मी रामभाऊ म्हणतो त्यांना, श्री रामभाऊ रामदासी आहेत. उपस्थित अनेक सर्व सज्जन मंडळी, सर्वप्रथम मला एक 15-20 मिनिटांचा उशीर झाला त्याबद्दल आपणा सर्वांची मी क्षमा मागतो. आज या ठिकाणी समर्थांच्या या परमपवित्र भूमीमध्ये येण्याचं माझ्या जीवनातील हे पहिलं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. आयुष्याची 40 ही ओलांडली पण समर्थांना वाटलं की आज याला दर्शन द्यावं, आणि म्हणून समर्थांचं माझ्यावर असणारे उपकार किंवा समर्थांचा प्रभाव हा मी अनेक वेळा अनेक ठिकाणी मांडत असतो, तो आजही मला या ठिकाणी सांगावा असा वाटतो. माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी प्रवेश करण्यास उत्सुक झालो, आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी कदाचित मी योग्य झालो असेल, त्यावेळेस मी माझ्या महाराजांना म्हणजे माझ्या वडिलांना विचारलं होतं की मला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर राहायचं असेल, काम करायचं असेल आणि ज्ञान मिळवायचं असेल तर मी काय करावं. तर त्यांनी सांगितलं की आपल्या संप्रदायाच्या उपासनेप्रमाणे जर पाहिलं तर सर्वप्रथम तुला दासबोधाचं पारायण करणं गरजेचं आहे, सर्वप्रथम. आणि मग त्याच्यानंतर मी दिल्लीमध्ये छत्रपूर शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठामध्ये पूर्ण वर्ष मी समर्थांच्या दासबोधाचं पारायण केलं, आणि कदाचित आज त्याच्यामुळेच आज तुमच्यासमोर उपस्थित राहून चार शब्द बोलण्याची क्षमता योग्यता माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे, आणि हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. समर्थांचा प्रभाव हा केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावर आहे. मग ते विद्यावंशीय कुटुंब असो किंवा मांसवंशीय कुटुंब असो, दोन्ही कुटुंबावर या समर्थ संप्रदायाचा प्रभाव आहे. आमचे परमाचार्य परमगुरु जे होते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक व्रत धारण केलं होतं की प्रत्येक दिवशी कमीत कमी 100 ओव्यांचं वाचन करणं, आणि उपस्थित असणारे 1-2 कितीही लोक असू द्यात त्यांना दासबोधातील एका ओवीचं विवेचन सांगणं हा त्यांच्या जीवनाचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा नियम होता. आणि म्हणून आमच्या संप्रदायामध्ये आमच्या गुरुपरंपरेमध्ये दासबोधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि अशा या दासबोधाची निर्मिती ज्यांच्या दिव्य लेखनीतून झाली त्या समर्थांच्या या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीमध्ये मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं आणि त्यांची सेवा करण्याची सौभाग्य मिळालं हे माझ्यासाठी परमभाग्य आहे. आणि अशा प्रकारचं भाग्य उदयाला ज्यांच्यामुळे आलं त्या सर्वांचा खरंच नतमस्तक होऊन मी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. असो, आज मठाधिपतींचं संमेलन आणि त्याचं उद्घाटन कार्यक्रम आहे. उद्घाटक मंडळी ही सगळी थोर मंडळी आहेत. आता तुमच्यासमोर मलाही समर्थांची थोरवी गाण्याचं सौभाग्य मिळतं हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. समर्थांची भूमी, समर्थ संप्रदायाची मातृभूमी म्हणून ज्या सज्जनगडाचा उल्लेख केला जातो, महाराष्ट्रातील जी अनेक भव्य दिव्य आध्यात्मिक तेजाने परिपूर्ण असणारी संस्थान आहेत त्या संस्थानामधील एक अग्रगण्य संस्थान म्हणून या सज्जनगडाचा उल्लेख केला जातो. या गडाचं नावच सज्जनगड आहे, सज्जनगड नाव आहे. पहा, सज्जनगड, सज्जन या शब्दाची व्याख्या सर्वांनाच माहिती आहे, अत्यंत परिचयाचा शब्द आहे. पण या गडाला सज्जनगड जे म्हटलं जातं त्याच्यातून सहज मला एक असा शंकराचार्यांचा श्लोक आठवला की मानवी समाजाचं उत्क्रमण कसं व्हायला पाहिजे, मानवी समाजाचा विकास कसा व्हायला पाहिजे, समाजातील वेगवेगळ्या भिन्न भिन्न स्तरावर असणाऱ्या माणसाने कशाप्रकारे उंची गाठली पाहिजे आणि ती उंची गाठण्यासाठी त्याने कोणत्या अधिष्ठानाजवळ गेलं पाहिजे याचं वर्णन करणारा एक श्लोक आहे. आणि तेच मला वाटतं या सज्जनगडाचं सुद्धा समर्थांच्या काळापासून असणारं कर्तव्य आहे. पहा, एक अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे, दुर्जन सज्जनो भूयात. काय सांगितलेलं आहे, साधू संतांचं म्हणणं काय असतं, प्रपंचामध्ये सगळेच चांगले नसतात, तो काही जण दुर्जनही असतात. मग साधू संतांना विचारलं तुम्हाला काय वाटतं प्रपंचाबद्दल, ह्या दुर्जनांबद्दल काय वाटतं, जसं माऊलींनी सांगितलेले, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मे रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ही माऊलींची व्याख्या, खलबुद्धीचा नाश व्हावा आणि कुठेतरी अध्यात्मामध्ये त्यांनी रत व्हावं. मग शंकराचार्य सुद्धा काय म्हणतात, दुर्जन सज्जनो भूयात, दुर्जनाने सज्जन व्हावं ही त्यांची आंतरिक तळमळ आहे.
ठीक आहे, एखादा दुर्जन आला या गडापर्यंत पोहोचला, समर्थांच्या सानिध्यात पोहोचला, दुर्जनाचा सज्जन झाला तो, बरं आता पुढं काय, सज्जन शांती मापनुयात, जो सज्जन आहे त्याला आता शांती मिळायला पाहिजे, कारण सज्जनांना शांती मिळणं थोडं अवघडच आहे प्रपंचात, बरोबर ना, सज्जनाला शांती मिळत नाही, सज्जन नेहमी त्रासच भोगत असतात, आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात अहो ही सज्जन मंडळी आहेत ह्यांना शांती मिळावी, दुर्जनाने सज्जन व्हावं, सज्जनाला शांती मिळावी, ठीक आहे, एखादा शांत झाला आता काय, शांतो मुच्चियता बंधेभ्य, आता जो शांत झालाय ना तो सर्व बंधनातून मुक्त व्हावा, शांतो मुच्चियता बंधेभ्य, ठीक आहे, शांत आहे ना तो सर्व बंधनातून मुक्त झाला, मग आता मुक्त झालेल्याने काय करावं, मुक्तश्चान्यान विमोचयेत, जो मुक्त झाला त्यांनी थांबायचं नाही बरं का, तुम्ही मुक्त झालाय ना आता दुसऱ्याला मुक्त करण्यासाठी प्रेरणा द्या, इतरांना मुक्त करा, ही समर्थांची शिकवण आहे, जे जे आपण असी ठावे ते ते इतरासी, आणि सगळा हा प्रपंच शहाणा करून सोडायचा, आणि अशा प्रकारचं दुर्जनाला सज्जन करण्याचं, सज्जनाला शांती प्रदान करणारा, शांत झालेलेला या बंधनातून मुक्त करणारा, आणि मुक्त झालेल्याला इतरांना मुक्त करण्यासाठी प्रेरणा देणारा गड म्हणजे हा सज्जनगड आहे असं मला वाटतं, आणि अशा प्रकारच्या या सज्जनगडाला हे महत्व, हे ऐश्वर, हे सामर्थ्य ज्यांच्यामुळं प्राप्त झालं ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी, कारण कसं आहे, तशी समग्र पृथ्वीच आपल्यासाठी वंदी आहे, पण संपूर्ण पृथ्वीमध्ये काही असे भाग आहेत, काही असे प्रदेश आहेत की जे आपल्यासाठी अधिक वंद्य आहेत, मग त्याची अधिक वंद्यता, शिरोधार्यता ही कशामुळे येते, वेदांत सिद्धांत मुक्तावलीकार एका ठिकाणी म्हणतात, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार सच्चित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी अस्य चेतः, किती सुंदर श्लोक वर्णन केलेला आहे, साधू संतांचं महत्व काय, साधू संतांची किमया काय, साधू संतांचं श्रेष्ठत्व काय, याचं प्रतिपादन करताना आचार्य म्हणतात कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेन, कोणामुळे, कुळ पवित्र होतं, कोणामुळे, जननी कृतार्थ होते, आई कृतार्थ होते, कृतकृत्य होते, कारण प्रत्येक आईला वाटत असतं माझा मुलगा जो जन्माला येईल ना तो साधंसुद्धा त्याने जीवन जगावं असं कोणत्याही आईला वाटत नाही, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, तिनही लोकांवर झेंडा गाडण्याचं सामर्थ्य असणारा पुत्र या पोटी उपजावा अशी प्रत्येक आईची इच्छा असते, आणि म्हणून आई कृतकृत्य होते, कुळ पवित्र होतं, आणि वसुंधरा पुण्यवतीच तेन, आणि पृथ्वीसुद्धा स्वतःला पुण्यवती, पुण्यशाली समजू लागते, कोणामुळे, अपार सच्चित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः, परमब्रह्मामध्ये लीन झालेली जी संत मंडळी आहेत ना, या संत मंडळींचा वास, या संत मंडळींचा सहवास ज्या भूमीला प्राप्त होत असतो ना, त्या भूमीची खासियत सांगताना आचार्य म्हणतात की वसुंधरा पुण्यवतीच तेन, आणि म्हणून या सज्जनगडाला अशा प्रकारचं आध्यात्मिक तेज ज्यांच्यामुळे प्राप्त झालं आहे ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी, आणि मग अशा या परमपवित्र भूमीमध्ये पवित्र अंतःकरण असणाऱ्या सज्जनांसमोर, समर्थ कार्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या मठपतींसमोर आज मला समर्थांची थोरवी गायची आहे, वस्तुतः माझा तो अधिकारच नाही आहे, कारण आपण सर्वजण समर्थांचं कार्य आणि त्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेली मंडळी आहात, आणि तुमच्यासमोर मी बोलणं हे वस्तुतः चुकीचं आहे, पण कसं आहे मी त्या दृष्टीने बोलतच नाही आहे, मी फक्त एवढ्यासाठीच बोलतो आहे माझी मुखशुद्धी व्हावी, माझी वाकशुद्धी व्हावी, माझ्या वाणीतून समर्थांची सेवा घडावी, आणि म्हणून समर्थांचं चरित्र किंवा त्यांचं महत्त्व तुमच्यासमोर उपस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहे, तसं ते अवघड आहे, महिम्न स्तोत्रामध्ये बघा पुष्पदंत एका ठिकाणी शेवटी म्हणतात की आत्तापर्यंत देवा मी तुझी स्तुती केली खरी पण तुझी स्तुती करणं तेवढं सोपं नाही आहे,
असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशपारं नयाति। काय सांगितलं? असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधुपात्रे, या समुद्राची शाही केली, या समग्र समुद्राची, असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी, ह्या प्रपंचातली सगळी वृक्ष तोडून त्याची लेखनी केली, पत्रमुर्वी आणि या पृथ्वीला कागद केला, एवढं मोठं साहित्य जमा केलंय, मग लिहिणाराही तसाच पाहिजे ना। लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम, स्वयं शारदा विद्येची देवता, शब्दांचं भांडार म्हणून ज्या शारदेचा, शारदा मातेचा उल्लेख करतो, ती शारदा जरी बसून तुमचं गुणवर्णन, तुमचं स्तवन करायला बसली ना, तदपि तव गुणानां ईशपारं नयाति, पण ती सुद्धा तुमच्या गुणांचं, तुमच्या सद्गुणांचं, तुमचं महात्म्याचं वर्णन किंचितही करू शकणार नाही। पुष्पदंतांची जी अवस्था आहे तीच अवस्था माझी आहे। समर्थांचं चरित्र समर्थ सेवेसाठी अर्पण केलेल्या माणसांपुढं मांडणं म्हणजे हे माझ्यासाठी अत्यंत अवघड गोष्ट आहे, पण त्यांचा आदेश आहे आणि तो 40 वर्षांनी मिळालेला आहे, मी काही दूर राहत नाही आहे। बघा, साधू संतांचं भेट होणं हे अवघड मानलेलं आहे, असं म्हणतात। निळोबा रायांना देव 11व्या दिवशीच भेटला होता, पण तुकोबाराय भेटायला 42 दिवस उजाडले। देव लवकर भेटतो तसा संत भेटत नाहीत, आणि त्याची प्रचिती मलाही आलेली आहे। ज्यांच्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश झाला, अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण झाली, त्या समर्थांचं दर्शन घेण्याची इच्छा अनेक वेळा, पण कदाचित त्यांना माझ्यामध्ये तेवढी योग्यता जाणवली नसेल, म्हणून अनेक काही गोष्टी माझ्याकडून घडवून घेतल्या असतील आणि आता कुठेतरी त्यांना वाटलं असेल की हा योग्य आहे आणि म्हणून आज मला इथं बोलवलं असेल। ही समर्थांची माझ्यावर असणारी एक प्रकारची कृपा आहे। तर मला एकच सांगायचं आहे, समर्थांचं कार्य असो किंवा या संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या महाराष्ट्र प्रांताला अध्यात्माचं महाराष्ट्र करण्याचं कार्य ज्या साधुसंतांनी केलेलं आहे त्या साधुसंतांमध्ये अग्रगण्य म्हणून आपण समर्थांचा उल्लेख नक्कीच करू शकतो, नक्कीच करू शकतो। आपल्या महाराष्ट्राला, संपूर्ण भारत देशामध्ये तुम्ही अनेक राज्य आहेत, पण इतर सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे संत अवतीर्ण झाले तेवढे संत इतर कोणत्याही राज्यात अवतीर्ण झालेले नाही आहेत। आपल्याकडे जी संतांची परंपरा आहे, दिव्य परंपरा, अगदी भानुदासांपासून ते अगदी गुलाबराव महाराजांपर्यंत एक भव्य दिव्य परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे, आणि महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास जो आपल्याला आज दिसतोय, त्या सर्वांगीण विकासाला एकमेव कारण आहे साधू संतांनी आपल्यावर केलेले उपकार आणि आपल्याला दिलेली शिकवण, आणि या समग्र शिकवणीतूनच हा महाराष्ट्र देश अशा प्रकारचा तयार झालेला आहे। आणि म्हणून संतांच्या साहित्याने जो मानवी जातीवर उपकार केलेला आहे, म्हणजे समर्थांचा रामदास स्वामींचा दासबोध असो, नाथांचं भागवत असो किंवा इतर कोणतेही ग्रंथ असो, या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून, तसे हे संत आहेत पण या कोणत्याही संतांनी फक्त अध्यात्मापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही, जगाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याच्यासाठी ते प्रयत्नशील राहील। आणि त्याचं सोपं उदाहरण, साधं उदाहरण म्हणजे समर्थ आहे। समर्थ स्वतः संन्यस्त आहे, विश्वाचा त्याग केलेला आहे, प्रापंचिक विषयांचा त्याग केलेला आहे, घरादाराचा त्याग केलेला आहे, पण त्यांना असं मुळीच वाटलं नाही की माझ्या पश्चात माझ्या सर्व शिष्यांनी घरादाराचा त्याग करावा, त्यांनी तर प्रपंच करावा नेटका, प्रपंच व्यवस्थित करा म्हटले। अहो महाराज, तुम्ही तर प्रपंच सोडलाय आणि आम्हाला चांगला करायला होतंय, तुम्हाला त्याच्यात दोष दिसला म्हणून तुम्ही सोडला ना, मग आम्हाला का बरं प्रपंच नेटका करायला लावताय, असं अशी शंका अंतःकरणात निर्माण होऊ शकते। पण कसं आहे, सगळेच संन्यासी झाले तर अवघड होईल, सगळेच संन्यासी झाले तर योग्य आहे का? नाही हो, जमणार नाही। त्या काळी महाराष्ट्र किंवा संपूर्ण देश हा अनेक प्रकारच्या आघातांना सोसत होता,
आणि त्यावेळेस या देशाला जर वाचवायचं असेल तर अध्यात्माची सात्विकता असून गरजेचं नव्हतं, त्यासाठी रजगुणाचं आधिक्य पाहिजे होतं आणि हे समर्थांनी जाणलं होतं. समर्थांची जी बलोपासना आहे ती त्याच प्रेरणेतून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सुंठणकर एका ठिकाणी म्हणतात संत साहित्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची म्हणा किंवा स्वातंत्र्याची म्हणा जी भूमिका तयार झाली समाजामध्ये, ती त्याबद्दलची आस्था निर्माण झाली, त्या आस्थेला आणि त्या पार्श्वभूमीला निर्माण होण्यामागे जर सगळ्यात मोठा कोणाचा अधिकार आणि हात असेल तो समर्थ रामदास स्वामींचा. समर्थ रामदास स्वामींच्या माध्यमातून तशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार झाला धर्माचा की त्यातून फक्त तपश्चर्या करणे, भजन पूजन करणे एवढ्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी बलोपासना, शरीर संवर्धन, ज्ञानसंवर्धन ह्या इतर सर्व गोष्टींच्या माध्यमातून मारुतीरायाची मंदिरं स्थापन करून एक प्रकारचं त्या समाजाला संघटित करणे आणि शरीर सौष्ठवादी प्राप्त करवून देणे या सर्व गोष्टी त्या काळात महत्त्वाच्या होत्या. धर्मरक्षण करायचं होतं, मग धर्माचं रक्षण हे कशा प्रकारे करता येईल त्यासाठी समाज संघटित व्हायला पाहिजे. ह्या सर्व भूमिकांचा विचार करून त्यांनी जो प्रचार केला आहे तो प्रचार आणि समाजाला दिलेली शिकवण ही खऱ्या अर्थाने त्या काळच्या स्वराज्यासाठी कारणीभूत आहे असं सुंटणकर एका ठिकाणी लिहितात. आणि म्हणून संतांचे कार्य हे केवळ सांप्रदायिक स्वरूपाचे नव्हते तर ती एक कालसापेक्ष व्यापक अशी चळवळ होती. सर्वांना सामावून घेणारे ते सर्वसमावेशक पीठ होतं. पहा, समर्थ रामदास स्वामींचा आपण प्रवास पाहिला, 12 वर्ष संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे आणि 12 वर्षाच्या संपूर्ण भारत भ्रमणामध्ये अनेक प्रकारच्या पंथांना, अनेक प्रकारच्या धर्मांना त्यांनी जवळून पाहिलं. केवळ पाहिलंच नाही, त्यांच्यासोबत वास्तव्य केलं. आणि म्हणूनच पहा, अनेक ठिकाणी त्यांची मुसलमान अष्टकंसुद्धा आहे, यवनाष्टक आहे, किंवा पंजाबमध्ये जाऊन शिखांचे धर्मगुरू हरगोविंद सिंग यांची भेट असो, तिथंही त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. 2 महिने अमृतसरमध्ये निवास केला आणि तिथून स्वातंत्र्यासाठी काय अपेक्षित आहे याचंही त्यांना एक योग्य प्रकारे ज्ञान झालं की बाबा मला जर माझ्या महाराष्ट्राला स्वराज्य प्राप्त करवून द्यायचं असेल तर त्यासाठी माझी भूमिका कोणती असावी हे त्यापासून. आणि म्हणून मी एका ठिकाणी पुस्तकात वाचलं की समर्थ पंजाबवरून ज्यावेळेस आले, हरगोविंद सिंगांसोबत ज्यावेळेस संवाद झाला होता त्यावेळेस हरगोविंद सिंहांनी सांगितलं होतं की धर्माच्या रक्षणासाठी नुसतं शास्त्र नाही, हातामध्ये शस्त्रही असायला पाहिजे. केवळ शास्त्र असून फायदा नाही, काही लोकांना शस्त्राचीच भाषा कळते आणि म्हणून नाठाळाचे माथी मारू काठी. नाठाळ जे आहेत ना त्यांच्या माथ्यावर काठी मारायलाच पाहिजे. कारण हिंदीमध्ये एक सुंदर असं एक म्हण आहे पहा, लातो के भूत बातो से नाही मानते. आणि म्हणून काही जणांना लाताभुक्यांचाच प्रसाद देणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यासाठी स्वतः शरीर सौष्ठव संपन्न तो ते बळ अंगामध्ये असणं गरजेचं होतं. आणि म्हणून पहा, समर्थांनी स्वतः सर्वप्रथम आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित केलं, आपलं शरीर व्यवस्थित ठेवलं, निरोगी ठेवलं. कारण धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल, धर्माचं रक्षण करायचं असेल तर त्यासाठी शरीर अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर काय आहे? आता तसं पाहायला गेलं तर दासबोधामध्ये शरीराचं वर्णन करत असताना या शरीराचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं, म्हणजे शरीर किती निकृष्ट आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. शरीराचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, वरीवरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिता अचि नये. ज्या शरीरावर आपण एवढं प्रेम करतो, ज्या शरीराला आपण एवढं जपतो, आयुष्यभर या शरीराची निगा राखतो, या शरीराबद्दल अनासक्ती निर्माण व्हावी म्हणून त्या शरीराचं स्वरूप सौंदर्य सांगत असताना रामदास स्वामी म्हणतात, वरीवरी दिसे वैभवाचे. अहो, वरून हे सुंदर आणि गोरोगोमट शरीर दिसत आहे, वरी वरी दिसे वैभवाचे परी अंतरी पोतडे नरकाचे, पण आतमध्ये मात्र खूप घाणेरड आहे शरीर. जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताची नये. चर्मकुंडाचं झाकण उघडू नये का? उघडल्यानंतर तुम्ही तिथं थांबूच शकत नाही, असंही असतं. आणि मग अशा प्रकारे शरीराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, तो पूर्ण
समास जर आपण वाचला तर कळेल गर्भाच्या यातना काय आहेत, त्या शरीरामध्ये कशा प्रकारे तिथं जीवाचा वास असतो, शरीर कशा प्रकारचं आहे, क्षणाक्षणाला क्षीण होणारं शरीर आहे. ह्या सगळ्या गोष्टी समर्थांनी दासबोधातून मांडल्या आणि माणसाला सांगितलं की अरे या शरीरावर किती प्रेम करता, कितीही प्रेम केलं तरी एक दिवस हे नष्ट होणार आहे. आणि म्हणून नाशिवंत जो देह आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हायला सांगितलं आपल्याला. आयुष्य तुमचं काळ, आयुष्य खातोय तुमचा काळ, आणि म्हणून सावधान व्हा, ही भूमिका त्यांनी मांडली. पण याच शरीराला बघा, ज्या शरीराची निंदा केलेली आहे त्या शरीराचं एक वेगळं महत्वही त्यांना माहिती होतं. काय? शरीर माध्यम खलु धर्म साधनम. अहो हे शरीर असू द्यात कसंही, पण शेवटी धर्माचं हे एकमेव साधन आहे. धर्माचं पालन करण्यासाठी आणि धर्माचं संरक्षण करण्यासाठीही शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. जोपर्यंत हे सकळ सिद्ध आहे, तुमचे हातपाय चालतायत फिरतायत, तोपर्यंतच तुम्ही तीर्थयात्रा करा, तीर्थाटन करा, धर्म करा. कारण जर तुमचं शरीर एकदा रोगी झालं की मग तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा धर्म घडू शकत नाही. आणि म्हणून शरीराला निरोगी ठेवणे, केवळ निरोगी नाही तर सबळ करणे, बलशाली करणे हा एक महत्त्वाचा विषय होता. आणि म्हणून स्वतः समर्थ असं म्हणतात की 1200 सूर्यनमस्कार सकाळी रोज घालायचे. 1200 सूर्यनमस्कार रोज सकाळी समर्थ घालायचे. कशासाठी घालायचे? शरीराची नश्वरता त्यांना माहिती होती, पण त्यांना एवढंही माहिती होतं हे शरीर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. हे शरीर जर व्यवस्थित असेल तर समग्र भारतभर मला भ्रमण करता येईल, तर या समाजाला मला भेटता येईल, या समाजातल्या प्रत्येक गावोगावी जाऊन त्या गावाची काय समस्या आहे, अहो ज्या समाजाचा मला उद्धार करायचा आहे त्यांचं स्वरूप मला कळणं गरजेचं आहे ना. बरोबर की नाही? जसं राजे मंडळी पूर्वीच्या काळी रात्रीचं असं रूप वेष बदलून संपूर्ण आपल्या राज्यात फिरायची, का? समाजाची स्थिती काय आहे ही त्यांना कळणं गरजेची होती. तसंच समर्थांचं एक चरित्र आहे आणि त्यांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी आयुष्यभर भारत भ्रमण केलं, गावोगावी ते फिरले. फिरण्यामागचं कारण काय असेल? कारण एवढंच होतं की प्रत्येक ठिकाणी घराघरामध्ये काय समस्या आहेत किंवा कशाप्रकारे आपण तिथलं वातावरण बदलवू शकतो, कशाप्रकारे समाजाला धर्माच्या प्रती लावू शकतो, ह्या सर्व गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या होत्या. आणि या सर्व गोष्टींचं ज्ञान होण्यासाठी एका जागेवर बसून जमणार नाही. राजा फक्त राजवाड्यापुरता मर्यादित राहिला तर त्याचं अस्तित्व धोक्यात येतं. तसं संत महंत मठापुरते मर्यादित राहिले तर त्यांचं किंवा त्यांच्या माध्यमातून धर्मकार्य घडू शकत नाही. आणि म्हणून आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये असं म्हणतात की जे एक तिथीसुद्धा एका ठिकाणी थांबत नाहीत ते संन्यासी. आता संन्यास्यांचे वाडे राजवाडे झालेत, पण खरे संन्यासी जे होते पूर्वीच्या काळी ते एका गावामध्ये एकच स्थिती, दुसऱ्या तिथीला ते गाव सोडायचं. का? ममत्व भावना जागृत नाही व्हायला पाहिजे. संन्यास म्हणजे काय? सम्यक न्यस्तम, ज्याने चांगल्या प्रकारे त्याग केलेला आहे, सर्व गोष्टींचा त्याग केलेला आहे, त्याला म्हणायचं संन्यासी. आणि मग संन्यासी जर एका ठिकाणी बसले आणि तिथंच त्यांनी राजवैभव त्यांचं उभारलं, मग संन्यास धर्म त्यांच्याकडून पाळला जाणार नाही. आणि म्हणून समर्थांचं भ्रमण हे फार मोठ्या प्रमाणात झालं. त्याला कारणच होतं की प्रत्येक ठिकाणी परिस्थिती काय आहे, कशाप्रकारे आपण महाराष्ट्र धर्म वाढवू शकतो, कशाप्रकारे आपण समाजाला उन्नत स्थान प्राप्त करून देऊ शकतो. आणि हे खरंच आपलं भाग्य आहे, महाराष्ट्राचं भाग्य आहे. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक संतांनी असं एक मत मांडलं होतं, असा एक विचार केला होता की मी या समाजात राहतो आणि म्हणून मी या समाजात राहत असल्या कारणाने या समाजाच्या सर्व प्रकारच्या उन्नतीची जबाबदारी माझी आहे. ही साधू संतांची खरंच त्या काळी भूमिका होती. ज्या समाजात ते राहत आहेत त्या समाजाचा सर्वांगीण विकास हा माझ्या माध्यमातून घडायला पाहिजे, ही त्यांची त्यावेळेसची धारणा होती. आणि म्हणूनच ते फक्त आणि फक्त अध्यात्मापुरते मर्यादित राहिले नाहीत, त्यांनी सर्व प्रकारचा उपदेश दिला. संन्यस्त असूनही कौटुंबिक सुख
त्याचंही वर्णन केलं, घर गृहस्थी त्याचंही वर्णन केलं, राष्ट्रप्रेम जागवलं, धर्माविषयी आस्था निर्माण करून दिली, गृहस्थाश्रमाचं महत्त्व मांडलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही मांडल्या ना त्याच्यातून एक सक्षम समाज निर्माण करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून अशा या संत महंतांच्या मांदियाळीमध्ये रामदास स्वामींचं खरंच एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक साधू संत हे सकल सद्गुण संपन्न असतात, पण काही काही साधू संतांचा एक विलक्षण गुण असतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं तर ज्ञान आणि योग या दोघांचा संगम आहे, कारण नाथ संप्रदाय असल्यामुळे योगशक्तीने परिपूर्ण होते, आदर्शवादी जीवन होतं, ज्ञान आणि योगाचा संगम होता. नामदेव महाराजांकडे पाहिलं तर धर्माचा प्रचार आणि प्रसार हे त्यांच्याकडून फार मोठं कार्य झालेलं आहे, पंजाबपर्यंत त्याच्याही पुढे ते पोहोचलेले आहे. एकनाथ महाराजांकडे पाहिलं तर ते वैराग्याची मूर्ती होते. पण आपण या प्रत्येक साधू संतांना पाहिल्यानंतर त्यांचा एक विलक्षण धर्म दिसतो, एक विलक्षण गुण दिसतो. पण ज्यावेळेस आपण समर्थांकडे पाहिलं, जसं महाराजांनी अगोदर सुरुवातीला शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, आपल्या संस्कृत साहित्यामध्ये सर्वाधिक पूर्ण वैराग्य संपन्न वैराग्याची मूर्ती म्हणून आपण शुकाचार्यांना पाहतो, शुकाचार्यांना पाहतो. म्हणजे समग्र संस्कृतीचे रचयिते म्हणून जे व्यास महर्षी आहेत, जे त्यांचे वडील आहेत, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की माझा मुलगा माझ्या पुढे गेला. त्याचे अनेक प्रसंग आहेत. सरोवरात आंघोळ करत असलेल्या महिलांनी शुकाचार्यांना पाहिलं, पण त्यांच्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण नाही झाला. शुकाचार्य नग्नावस्थेत चालले होते, नग्नावस्थेत चालले होते. महिलांनी शुकाचार्यांना पाहिलं पण कोणत्याही स्त्रीच्या मनामध्ये लाज निर्माण नाही झाली, तेवढं वैराग्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं, तेवढं तेज त्यांच्या डोळ्यामध्ये होतं. आणि आश्चर्य, शुकाचार्यांच्या मागे व्यास महर्षी आले. व्यास महर्षींना पाहता क्षणी महिलांनी आपला अंग लपवण्याचा प्रयत्न केला. व्यासांना मोठं आश्चर्य वाटलं, हा तरुण मुलगा आहे, मी वयोवृद्ध आहे, याला पाहून लाजायला पाहिजे पण मला पाहून लाजतंय. कारण काय? शुकासारिके वैराग्य, शुकमहर्षींसारखं वैराग्य त्यांच्या वडिलांमध्ये सुद्धा नव्हतं, व्यासमहर्षींमध्ये. व्यासमहर्षींनाही मोठं आश्चर्य वाटलं. मग शुकामहर्षींसारखं वैराग्य या कलियुगामध्ये जर कोणामध्ये निर्माण झालं ते समर्थांच्या, हे वैराग्य खरंच आहे. पहा, अनेक प्रसंग आहेत, सर्वांना माहिती आहे प्रसंग, पण काय आहे, अत्यंत माहितीचा प्रसंग असला ना त्याचं चिकित्सकदृष्ट्या विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करत नाही. समर्थ ज्यावेळेस लहानपणी असं म्हणतात की एकटेच कुठेतरी खोलीत बसले होते, संपूर्ण घरातली मंडळी त्यांना शोधत होती, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले. मग थोड्या वेळानंतर समर्थ दिसले त्यांच्या मातोश्रींना, आणि मग मातोश्रींनी विचारलं काय करतोय. लहानशा समर्थांनी सांगावं की विश्वाची चिंता करतोय. विश्वाची चिंता या वयात? हो, ती म्हणण्यापुरती नव्हती बरं का, मनापासून विश्वाची चिंता होती, मनापासून ते वैराग्य होतं. आणि म्हणूनच विवाहकाळ समपन्न आहे, आणि त्यावेळेस सगळ्यांच्याच लग्नात असता तो ब्राह्मण, सगळेच आपल्याला सावध करतात प्रत्येक लग्नात, प्रत्येक पुरोहित शेवटी कोणता म्हणतो मंगलाष्टी का, आता सावध, सावधान समयो. पण आपण सर्वाधिक बेसावध होतो त्याच वेळेस, बरोबर की नाही? सावधान म्हणल्यावर किती लोक सावधान झाली आजपर्यंत प्रपंचात, अब्जावधी लोकांची लग्न झाली असतील आतापर्यंत, कोट्यावधी लोकांच्या कानावर ही मंगलाष्टिका पडली असेल. आता सावध, हो मीही ऐकली होती माझ्या लग्नात, पण मी जास्त बेसावध झालो तेव्हा. आम्ही नाही सावध होत, आम्ही जास्त आनंदित होतो, आम्ही जास्त हुरळून जातो त्यावेळेस शेवटची मंगलाष्टिका आली. पण ह्या उपदेशाला मनापासून ऐकलं आणि स्वीकारलं ते समर्थांनी, आणि त्यांना वाटलं हे सावध व्हायला सांगताय म्हणजे नक्कीच पुढे काहीतरी अडचण दिसते. मग त्यांनी लगेच क्षणार्धामध्ये तेवढा विचार केला, का सावध व्हायला सांगतायत,
आणि त्याचा परिणाम की ते गृहस्थ आश्रमाला त्यांनी नाकारलं, कारण त्यांना माहिती होतं एका घराची व्यवस्था किंवा घराला मला सांभाळायचं नाही, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर, हे जे म्हटलंय ना ते उगीच नाही. आणि ते प्रत्येकाच्या अंतकरणात तो भाव निर्माण होऊ शकत नाही, तो काही जणांच्याच अंतकरणात निर्माण होऊ शकतो ज्यांच्यामध्ये परिपूर्ण वैराग्य आहे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वसिष्ठ महर्षी जेव्हा प्रभू रामचंद्र गुरुकुलातून समग्र शिक्षण स्वीकारून परत आल्यानंतर त्या राजभोगामध्ये आसक्ती नव्हती त्यांना, त्या राजभोगाचं त्यांना काहीच वाटत नव्हतं. वडिलांना मोठं आश्चर्य वाटू लागलं, अरे बाबा तू राजपुत्र आहेस, थोड्या दिवसांनी माझ्यासारखं राजा व्हायचंय तुला, हे सकल ऐश्वर्य भोगायचं आहे, समाजाला सुरक्षित ठेवायचं आहे, सुविधांनी युक्त करायचं आहे. पण प्रभू रामचंद्रांवर त्या विद्येचा एवढा मोठा परिणाम होता गुरुकुलातील की त्यांना त्याच्यात रसच वाटत नव्हता, नाही हे सगळे भोग मला अधोगतीला घेऊन जातील असं वाटायचं. मग शेवटी आता काय करावं बाबा म्हणून त्यांनी जनकराजांकडे पाठवलं, आपल्या वसिष्ठ महर्षींकडे पाठवलं. आणि मग वसिष्ठांनी त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना उपदेश दिला, अंतस्त्यागी बहिस्संगी, ह्या प्रपंचामध्ये विहार करायचा आहे, या प्रपंचामध्ये राहायचंय, पण कसं, आतून त्यागी राहायचं, पण बाहेरून जसं सामान्य जीवन जगतायत ना इतर लोक तसंच जीवन जगायचं. बाहेरून दिसताना तुम्ही सामान्य दिसू द्या, जसं जनकराजा जे होते ते राजेच होते ना, सम्राट होते, चक्रवर्ती होते, पण एवढं असूनही ते सर्वोत्कृष्ट जीवनमुक्त होते. म्हणजे त्यांच्या जीवनमुक्तीचा एवढा मोठा अधिकार होता की स्वयं व्यासमहर्षींनी शुकाचार्यांना सुद्धा ज्ञान मिळावं या उद्देशाने जनक महर्षींकडे पाठवलं होतं. बघा, मोक्षाचं ज्ञान मिळवण्यासाठी राजाकडे पाठवलं होतं शुक महर्षींना, म्हणजे जनकांचा तेवढा अधिकार होता. आणि मग अशा प्रकारे आतून त्यागी होणं गरजेचं आहे, निस्संग होणं गरजेचं आहे. आणि बाहेर तुम्ही जसं जीवन जगताय तसं जगा, लिप्यतेन सपापेन पद्मपत्रमिवांभसा असं म्हटलं जातं ना. जसं कमळ हे सरोवराच्या मधोमध असतं पण पाण्याचा संपर्क मात्र त्याला नसतो, पाण्यापासून ते अलिप्तच असतं, तसं राहायचं संसारामध्ये. पण संसारामध्ये राहत असताना आमचे महाराज नेहमी एक सांगतात, पाण्यात नाव असली तर चांगले पण नावेत पाणी मात्र नसायला पाहिजे. बरोबर की नाही? पाण्यात नाव असली तुमचा प्रवास व्यवस्थित होईल, पण जर नावेत पाणी गेलं मग मात्र तुम्ही बुडाला म्हणून खात्री. आणि म्हणून अशा प्रकारे संसार करत असताना प्रपंचात राहायचंच आहे, प्रपंचात राहूनच संसार करायचा आहे, पण करत असताना त्या संसाराला आपल्यात भिनवायचं, हा एक महत्त्वाचा उपदेश दिला. आणि म्हणून वसिष्ठ महर्षींना किंवा त्यांचा योगवासिष्ठ जो ग्रंथ आहे तो अलौकिक ग्रंथ मानला जातो. मग त्याच प्रकारचा उपदेश किंवा त्याच प्रकारची भूमिका समर्थांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून वसिष्ठांसारखं त्या योगशास्त्राचं ज्ञान, योगशक्तीचं ज्ञान जर कोणाला असेल तर ते समर्थांना आहे. त्याही पुढे जाऊन सांगतात, आपल्या समग्र भारतीय संस्कृतीतील आद्य कवी म्हणून आपण महर्षी वाल्मिकींचा उल्लेख करतो आणि त्यांचं कवित्व हे अलौकिक आहे, इतकं अलौकिक आहे की त्यांनी आधी रामायण लिहिलं आणि मग रामाने त्या रामायणाप्रमाणे जीवन जगलं असं म्हटलं जातं, हा त्यांचा अधिकार आहे. मग महर्षी वाल्मिकी की ज्यांच्या अंतःकरणातला शोक श्लोक रूपाने प्रकट होत होता, सहज क्रौंच पक्ष्यांचं युगल झाडावर बसलं होतं आणि एका शिकाऱ्याने एका क्रौंच पक्ष्याला मारलं आणि मग दुसरा क्रौंच पक्षी जो संतप्त होता त्या क्रौंच पक्ष्याला पाहून तो शोक त्यांच्या मुखातून बाहेर पडला आणि तो शोक
श्लोक रूपाने प्रकट झाला. मानिषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुनादेकम अवधिक काम मोहितम. त्यांनाही आश्चर्य वाटले ही कसली छंदोबद्ध वाणी माझ्या मुखातून बाहेर पडली. मग चतुर्मुख ब्रह्मा प्रसन्न झाल्याने सांगितले की बाबा आता इथून पुढे जे बोलशील ती छंदोबद्ध वाणीच असेल, जे लिहिशील ते वेदवाक्यच असेल. अशा प्रकारचं काव्य त्यांच्या माध्यमातून झालं रामायण. आणि त्यापुढे जाऊन या कलियुगामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या माध्यमातून जो ग्रंथ निर्माण झाला, तो दासबोध ग्रंथ असो किंवा आत्माराम असो, तोही त्याच तोडीचा ग्रंथ आहे. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आपण ज्यावेळेस पाहतो, इतका सुंदर ग्रंथ आहे आणि सहज गम्य आहे, अगम्य नाही आहे. विषय अगम्य आहे पण त्याचं प्रतिपादन एवढं सुंदर आहे आणि एवढं सरळ आहे की सामान्य माझ्यासारखा मनुष्यही त्यातून तत्वज्ञान समजून घेण्याची योग्यता मिळवू शकतो. आणि म्हणून दासबोध ग्रंथाचं एक विशिष्ट वैलक्षण्य आपल्याला दिसून येतं. ऍक्च्युली आता मी समर्थांबद्दल खूप बोलायचंय पण मला असं वाटतं की त्यांच्या ग्रंथसंपदेबद्दल बोलणं जास्त यथोचित ठरेल. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत मी ज्याच्यावर खूप विचार केला होता. आणि ज्यावेळेस मी गेल्या चार दिवसामध्ये समर्थांचं एक एक पुस्तक वाचू लागलो, मला वाचायचं होतं एक तास बोलण्यासाठी, पण ते पुस्तक वाचताना ते पुस्तक बाजूला ठेवून दुसरं पुस्तक हातात घ्यायची बुद्धीच निर्माण होत नव्हती. त्यातली प्रत्येक ओवी, प्रत्येक ओवी अशी वाटायची की नाही याच्यावर आपण खूप बोलू शकतो, याच्यावर आपण खूप चांगलं मत मांडू शकतो. मग असा ज्यावेळेस विचार केला तेव्हा मला कळलं की आता समर्थ शरण गेल्याशिवाय फायदा नाही आहे. कारण हा दासबोध आहे, हा आत्माराम नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथांचं असं वैशिष्ट्य आहे की याच्यात कोणताही त्याज्य भाग असं नाही आहे, त्याज्य असा भागच नाही. जे ग्रहण कराल त्याने तुमचं जीवन तरून जाईल अशा प्रकारचं. पण या अनेक ठिकाणच्या ओव्यांच्या माध्यमातून समर्थांची मानसिकता किंवा समर्थांचं चिंतन मात्र करून येतं. जसं की आपण पाहतो समर्थ संपूर्ण भारतभर तीर्थाटन करायचे आणि रोज सकाळी भिक्षा मागायचे. आता भिक्षा मागणे ठीक आहे, भिक्षा अनेक जण मागतात, संन्यासी मागतात, पण भिक्षा का मागावी, त्याच्यातून काय बोध घ्यावा, ह्या सगळ्या गोष्टी मात्र आजपर्यंत मला सुद्धा माहीत नव्हत्या. मला सुद्धा माहीत नव्हत्या की भिक्षा मागण्यामागचं तंत्र काय, भिक्षा कशासाठी मागितली जाते. फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी भिक्षा मागितली जात नव्हती. त्याच्यावर समर्थांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले, कुग्रामी अथवा नगरे पहावे घरांची घरे भिक्षामिसे लहान थोरे परीक्षुण सोडावी. काय सांगितलं, परीक्षुण सोडावी, परीक्षण करायचे लोकांचं. या समाजाची स्थिती काय आहे, घराघरामधली स्थिती काय आहे, त्या प्रत्येक स्थितीचं परीक्षण करायचं. समाजाची स्थिती, समाजाची मानसिकता, समाजाचा आचार विचार व्यवहार हा ज्यावेळेस संतांना व्यवस्थित कळेल ना, त्याच वेळेस संत त्या प्रकारचं चिंतन त्यांच्या समोर मांडू शकतात. डॉक्टरला जर, वैद्याला जर समोरच्या रोग्याचा रोगच कळाला नाही तर औषध काय देणार. आणि म्हणून हे सगळे मानसिक रोगी जे प्रपंचात फिरतायत, ह्या प्रत्येकाचा रोग काय आहे, कोणत्या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं होतं. आणि त्या एका ज्ञानापोटी हे रोज गावोगावी जाऊन भिक्षा मागत, आणि जेणेकरून त्या जनसंपर्क निर्माण व्हावा, जनांच्या समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या कळाव्यात, अशा प्रकारची भूमिका त्यांच्यातून त्यांनी मांडली होती. आणि म्हणून मला असं वाटतं समर्थांचं चरित्र, त्यांच्यातील प्रत्येक एक गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची. कोणत्याही साधू संतांचं चरित्र वाचत असताना, त्या चरित्राचा अभ्यास करत असताना त्याज्य अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नसते. समर्थांचं चरित्र ज्यावेळेस आपण वाचू, समर्थांचा प्रत्येक ग्रंथ आपण ज्यावेळेस वाचू, त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारची त्यांनी एक शिकवण आपल्याला दिलेली. त्यांचं चरित्र फक्त अध्यात्मपुरतं मर्यादित ठेवून जमणार नाही, सामान्य जीवन जगताना सुद्धा कशाप्रकारे जीवन जगावं आणि कशाप्रकारे आनंदाला प्राप्त व्हावं हे जर आपल्याला उमजून घ्यायचं असेल तर त्यासाठी साधू संतांचं चरित्र पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, समर्थांचं किंवा एकंदरीत साधू संतांचं
जर मानवजातीवर सर्वात मोठे कोणते उपकार असतील ना, तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी खडतर तपश्चर्या केली, त्या तपश्चर्येच्या माध्यमातून जो भगवान परमात्म्याचा अलौकिक अनन्य असाधारण असा प्रकारचा जो साक्षात्कार प्राप्त केला, तो साक्षात्कार त्यांनी स्वतः पुरता मर्यादित न ठेवता मुक्त हस्ताने समाजापर्यंत पोहोचवला. आणि समाजापर्यंत तो साक्षात्कार पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे त्यांच्या माध्यमातून लिहिले गेलेले ग्रंथ आहेत. आणि आजही त्यांच्या पश्चात समर्थांचे ग्रंथ, साधुसंतांचे ग्रंथ या समाजामध्ये दीपस्तंभाप्रमाणे उभे आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि म्हणून साधुसंतांचं ग्रंथांच्या माध्यमातून समाजाला उपदेश करण्याचं जे कार्य आहे हे अत्यंत अलौकिक आहे. आज आपण जी मंडळी या आध्यात्मिक मार्गात आहोत, या समाजात जगत आहोत, वावरत आहोत, चांगलं वाईट आपल्याला कळत आहे, ह्या सगळ्या मागे जर कोणाचं कार्य असेल, जर कोणाचा पाठिंबा असेल, तर तो आहे साधू संतांचा. मज अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, हा साधू संतांची खासियत आहे. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात की जन्मलेल्या प्रत्येक जीवाने परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. अहो पण आम्ही माणसं आहोत, आमच्यात पाप पुण्य दोन्ही असतात, म्हणून तुम्ही कितीही सांगितलं परमार्थ करा आम्ही करणारच नाही. तुम्ही कितीही सांगा आडमार्गाला जाऊ नका, आम्ही जाणारच. मग त्याच्यावर म्हणतात आडमार्गी हो जाणार मंडळी हो, मग आडमार्गी कोणी जन जे जातील त्यातून काढील तोच ज्ञानी. मग प्रपंचामध्ये ज्ञानी लोक आहेत ना, मग खरा ज्ञानी कोण? जो आडमार्गाला जाणाऱ्या माणसाला पुन्हा सन्मार्गाला प्रेरित करतो. आडमार्गी कोणी जन जे जातील त्यातून काढील तोच ज्ञानी, तोच ज्ञानी खरा. बघा तोच ज्ञानी खरा असं म्हणताय म्हणजे खोटा ज्ञानीही असतो, बरोबर की नाही? खरा ज्ञानी ज्या अर्थी म्हणतायत म्हणजे खोटा ज्ञानीही असेल. मग खरा ज्ञानी कोण? तोच ज्ञानी खरा तारी दुजी आसी, जो इतरांना तारतो, केवळ स्वतः तरून जात नाही, स्वतः तरला ना आता त्याच ज्ञानाने इतरांनाही तारतो, तोच ज्ञानी खरा तारी दुजी आसी. आणि काय करावं आपल्यासारख्यांनी? मग वेळोवेळा त्याशी शरण जावे. त्यांची खासियत आहे आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांचित. ते स्वतः तरतात त्यात आश्चर्य नाही हो, ते समाजाचा उद्धार करतात, समाजाला तरून नेतात, ही त्यांची खासियत आहे. आणि अशा प्रकारचं कार्य जर त्यांनी कोणत्या माध्यमातून केलं असेल तर ते ग्रंथांच्या माध्यमातून. आणि म्हणून साधू संतांचे ग्रंथ ही आपल्यासाठी मिळालेली खूप मोठी देणगी आहे त्यांची, आपल्या आपल्यावर असणारे फार मोठे उपकार आहे. जसं आपल्या संस्कृत साहित्यात म्हणतात काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदेश वेतरक्षते, ही प्रयोजनं सांगितलेली आहेत. काव्य कशासाठी लिहिलं जातं, ग्रंथ कशासाठी लिहिला जातो? यशसे यशप्राप्तीसाठी, अर्थकृते पैशांसाठी, कॉपीराईटसाठी, मान सन्मानासाठी, आदरासाठी. अहो पण साधू संतांनी ह्यातलं एकही प्रयोजन मनामध्ये स्वीकारलेलं नव्हतं. समर्थांनी काय पैशांसाठी दासबोध लिहिला? पैशांसाठी दासबोध नाही लिहिला. समर्थांनी यशप्राप्तीसाठी दासबोध लिहिला? नाही. नाही हो, पैशांसाठी जर दासबोध लिहायची त्यांना गरजच पडली नव्हती. समर्थां कारण समर्थांच्या झोळीमध्ये साक्षात संपूर्ण स्वराज्य समर्पित केलं होतं छत्रपतींनी. पण छत्रपतींनी एवढं मोठं स्वराज्य समर्थांना यद्यपि समर्पित केलं, त्यांनी ते पुन्हा त्याच हस्ताने त्यांना माघारी दिलं. का? मला ह्याची गरज नाही, ही त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून पैशासाठी, नावासाठी, यशासाठी ही मंडळी ग्रंथ लिहित नव्हती. यांची एक आंतरिक तळमळ असायची, जो अनुभव मला मिळालेला आहे तो समाजापर्यंत पोहोचवायचा आहे आणि समाजाला शहाणं करून सोडायचं आहे. आणि समाजाला शहाणं करून सोडण्यासाठीच त्यांनी अशा प्रकारच्या ग्रंथांची रचना लिहिली. आणि स्वतः समर्थ एका ठिकाणी म्हणतात, गुलाबराव महाराज, तुम्ही नाव ऐकलं असेल, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, त्यांनी जवळजवळ 150 ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रज्ञाचक्षू आहे. मरणासन्न अवस्थेमध्ये त्यांना ज्यावेळेस भक्त शोक करत होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शोक करू नका, अहो हे जे देह आहे ना माझा, हा नश्वर आहे, हा आज जरी मी याची रक्षा केली उद्या हा जाणार आहे. माझा खरा देह म्हणजे माझं वाङ्मय आहे, त्याचं रक्षण करा तुम्ही आणि त्याला तुम्ही स्वतःसोबत ठेवा, मी तुमच्यासोबत असल्यासारखंच तुम्हाला वाटेल. आणि ही भूमिका त्यांना कोणापासून मिळाली? ही समर्थांपासून मिळालेली भूमिका आहे त्यांची. त्यांच्या जोशींनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये तो उल्लेख आलेला आहे. कारण समर्थसुद्धा स्वतः म्हणतात, ज्यावेळेस समर्थही आपल्या देहाचा त्याग करण्यास उत्सुक झाले होते आणि सर्व
शोकसागरात बुडालेली सगळे त्यांचे सेवक मंडळी होती त्यावेळेस समर्थ त्या ठिकाणी म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी। अहो माझा ग्रंथ जर तुमच्याजवळ आहे ना, मग तुम्ही चिंता करू नका, खेद करू नका। प्रपंचामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या अडचण तुमच्या समोर येईल, अध्यात्माचा प्रवास करत असताना, परमार्थाची वाटचाल करत असताना अनेक अडचणी तुमच्या समोर येतील, त्यावेळेस एक करा, काय करा, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट। तुम्ही दुसरी काही खटपट करू नका, माझा ग्रंथ फक्त नीट पहा, जेने सायुज्यतेची वाट गवसेल की। अहो सायुज्यती प्राप्ती जर तुम्हाला घडवून घ्यायची असेल, तुमच्या अडीअडचणींपासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, अध्यात्माचं सर्वसुख प्राप्त करायचं असेल ना, तर मंडळी दुसरं काहीच खटपट करू नका। तुम्ही एक करा, फक्त माझे ग्रंथ नीट पहा। नीट पहा बरं का, नुसतं पहा म्हणून सांगितलं नाही, पाहणे आणि नीट पाहणे फरक आहे। फक्त पारायण करायचं नाही आहे, एकतरी ओवी अनुभवावी असं सांगितलेलं आहे, वाचावी असं सांगितलेलं नाही आहे। वाचणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं। मला असं वाटतं साधू संतांचं चरित्र आपण वाचायला पाहिजे, कारण त्यांनी अत्यंत कळकळीने तुमच्या माझ्यासाठी हे लिहिलेलं आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। आणि म्हणून आत्माराम ग्रंथामध्ये अशी एक भूमिका आहे, दासबोध सांगितला पण तरीसुद्धा शिष्याला कळालं का नाही ही शंका मात्र समर्थांना राहिली। अरे मी एवढा दासबोध सांगितला, एवढा मोक्षमार्ग सांगितला, पण ह्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर काय आनंद दिसत नाही आहे। कारण कसं आहे, परमार्थ जो आहे ना, गर्भिणी स्त्रीला सांगावं लागत नाही की मी गर्भवती आहे, का तिचा चेहरा आणि शरीरच सांगतो, बरोबर की नाही, तिचा चेहरा आणि शरीर सांगतं की ती गर्भिणी आहे। तसं परमार्थिक सुख ज्याला मिळालंय त्याला सांगावं लागत नाही मी परमार्थाच्या सुखाने परिपूर्ण आहे। अहो तुमचं शरीरच सांगतं तुमच्यात किती परमार्थाचं सुख आहे। मग स्वामींना वाटलं, अरे मी माझ्या एवढ्या सुंदर पद्धतीने दासबोधाचं निरूपण ह्या सगळ्यांना घडवून दिलं, पण जे सुख यांच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे ना, जो आनंद यांच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे ना, तो मात्र दिसत नाहीये। मग काय करावं, कळकळ पहा, ही कळकळ आहे, ही तळमळ आहे, सगळ्या समाजाला शहाणं करून सोडायचंय, दुःखितांचं दुःख हरण करायचंय। प्रपंचाला दुःखी म्हणतात, जन्म दुःखाचं कारण म्हणतात, पण याच दुःखी प्रपंचाला सुखाचा करीन ही ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, ही खूप मोठी प्रतिज्ञा आहे हो। ज्या प्रपंचाला शास्त्र आचार्य वेद सगळ्यांनी सांगितलं की प्रपंच दुःख स्वरूप आहे, दुःख मूळ आहे, संसार सागरम दुःखम तस्मात जागृत जागृत शास्त्र सांगतं, हा संसार दुःखाचा आहे हो, पण या दुःखरूप प्रपंचाला सुखाचा करीन ही प्रतिज्ञा घेत आहे कोण, ज्ञानेश्वर महाराज। तसंच समर्थांचं आहे, समर्थांनाही वाटतं अहो प्रपंच दुःखाचा आहे पण यांना सुखाचा करीन, आणि म्हणून वारंवार तुम्हाला सांगतायत। म्हणून आत्मारामामध्ये बघा सुरुवातीला सांगितलेले, आता शिष्या सावधान, अरे बाबा अख्खा दासबोध सांगितला नीट ऐकला नाही, आता तरी सावधान होऊन ऐका, आता शिष्या सावधान ऐक सांगतो गुह्य ज्ञान, तेने तुझे समाधान अधिक होय। आता तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाहीये मला, समाधान म्हणजे समाधी अवस्था आहे, समाधान असं तसं मिळत नाही, आणि मग तुझ्या चेहऱ्यावर मला समाधान पाहिजे, गुरु म्हणून माझं कर्तव्य आहे माझा शिष्य समाधानी व्हायला पाहिजे। आणि म्हणून आता शिष्या सावधान ऐक सांगतो गुह्य ज्ञान, तेने तुझे समाधान अधिक होय। तू आशंका नाही घेतली परी चिंता मज लागली, तुला काही शंका कुशंका आल्याच नाहीत का, ज्याला सगळं कळतं त्याला शंका होत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही त्यालाही शंका येत नाही। त्यांना कळालं होतं ही जी बसलेली माझी ह्यांच्यापैकी कोणाला काहीच कळलं नाही, म्हणून हे काही शंका विचारत नाही। तू आशंका नाही घेतली परी चिंता मज लागली, पण मला चिंता निर्माण झाली ना, तुम्हाला कोणाला काहीच कळलं नाही याची मला चिंता लागली। जे तुझी भ्रांती फिटली नाही अद्यापी, तुझा भ्रम अजून गेला नाही आहे हे मला दिसतंय। दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पणासी, त्या निरूपणी वृत्तीशी पालट दिसेना। अरे दासबोधामध्ये मीपणाची वृत्ती कशी लयाला जाते, मोक्षसुखाचा मार्ग कसा गवसतो,
सुख कसं मिळतं हे सगळं मी सांगितलंय, पण हे सगळं सांगितल्यानंतर जो अनुभव निर्माण होतो त्या अनुभवाला मात्र तुझ्या चेहऱ्यावर मला काही केल्या तो दिसाना। दासबोधीचे समासी निर्मळ केले मी पणासी, त्या निरूपणी वृत्तीसी पालट दिसेना। तुझं चरित्र पालटलेलं मला दिसत नाही बाबा। म्हणून न पुसता सांगणे घडले शिष्या तुझ्या कारणे, आता तरी सोय धरणे श्रवण मननी। बघा कोण एवढी कळकळ करते हो, कोण एवढं तळमळ बाळगणार आहे आपल्याबद्दल, कोणाला पडलंय हो, नाही कळलंय जा बाबा तू, पण नाही हो, यांना कळकळ आहे, तळमळ आहे, संतांचं हृदय आहे, आणि म्हणून वाटतं की नाही याला कळायलाच पाहिजे, का कळत नाही याला। बघा किती सुंदर, म्हणून न पुसता सांगणे, तुम्ही नाही मला विचारत, मला कळतंय, पण मला मात्र तुम्हाला सांगायचं, तुम्हाला ऐकण्याची इच्छा नसेल पण मला मात्र सांगण्याची इच्छा आहे, मला तुमचं जीवन कसं करायचंय, माझ्यासारखं करायचंय तुम्हाला। आणि म्हणून म्हणोनी नपुसता सांगणे, नाहीतर साधू संत विचारल्याशिवाय सांगत नाहीत, आचार्य विचारल्याशिवाय सांगत नाहीत, पण इथं मात्र हे अंतःकरण वेगळं आहे हो, आणि म्हणून ते मनापासून त्यांना वाटतंय की समोरच्याला कळावं, हा परमार्थ मार्ग त्यांना सुगम व्हावा। म्हणोनी नपुसता सांगणे घडले शिष्या तुझं कारणे, आणि माझ्या जीवनात हे न पुसता सांगणं जे घडतंय ना त्याला कारण फक्त तुम्ही शिष्य मंडळी आहात। बघा हे साधू संतांचं शिष्यांवर असणारं प्रेम आहे। घडले शिष्या तुझं कारणे, आता तरी सोय धरणे, अख्खा दासबोध झाला नाही कळलं, आता तरी जरा सोय धरणे श्रवण मनने, आता तरी श्रवण मनन करा, व्यवस्थित ऐका, जीवनाचं कल्याण करा, ह्या गोष्टी ही अंतःकरणातली तळमळ आहे। आणि म्हणून अशा प्रकारचे ग्रंथ, अशा प्रकारचं तत्व कळकळीने मांडण्याची जी वृत्ती आहे ती साधू संतांमध्येच दिसून येते। समाजाचा उद्धार व्हावा ही जी अंतःकरणातली भूमिका आहे ती साधू संतांमध्ये दिसून येते, ती समर्थांमध्ये दिसून येते। आणि म्हणून कोणताही ग्रंथ उचला, मी दासबोधावर माझ्या मते दासमणी पेजवर मी एक, मला त्यावेळेस एक संधी मिळाली होती तासभर दासबोधामध्ये समर्थांचं ग्रंथलेखन कौशल्य हा विषय मी मांडलेला आहे, आणि त्याच्यामध्ये दासबोध म्हणजे मला काय वाटतो, मी दासबोधाचं संपूर्ण पारायण केल्यानंतर मला असं वाटलं दासबोध म्हणजे अगदी सामान्य माणसालाही, किती सामान्य, ज्याला अक्षर लिहिता येत नाही तो अतिसामान्य, त्या सामान्य माणसाला अक्षर अभ्यासापासून ते अक्षर ब्रह्मापर्यंत घेऊन जाणारा ग्रंथ म्हणजे दासबोध ग्रंथ। कारण त्याच्यामध्ये अक्षरे कशी असावीत याच्यावर सुद्धा समर्थ लिहितात, अक्षरांची उंची किती असावी, रुंदी किती असावी, अक्षर कसं असावं, गोड असावं, सरळ असावं, वक्र असावं, कोणतं अक्षर कसं लिहावं, एवढं सगळं वर्णन कोण करतो, म्हणजे अक्षरांचा अभ्यासही आपल्याकडून करवून घेतात आणि अक्षर परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्गही सांगतात, ही समर्थांची खासियत। मठ बांधायचेत ना, त्या मठाला कशा प्रकारच्या विटा लागतात याचं वर्णनही समर्थ करतात, वीट किती उंचीची असावी, किती रुंद असावी, त्याच्यात काय काय मिश्रण टाकावं, एवढं सगळं वर्णन करतात, म्हणजे काय नाही आहे त्यांच्याकडे। शास्त्रामध्ये म्हटलं जातं एकस्मिन विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम स्यात्, ब्रह्मज्ञानाची अवस्था जीवनमुक्ताची अवस्था सांगताना शास्त्र म्हणतं ते एवढे तत्वज्ञानी असतात, एवढे ज्ञानी असतात की त्यांना कसं आहे, एक ब्रह्म कळालं ना ज्याला त्याला दुसरं काही कळवून घेण्याची गरजच पडत नाही। एकस्मिन विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती, आणि म्हणून अशा प्रकारचं तत्वज्ञान अगदी माणसाच्या गळी उतरवण्यापर्यंत कार्य करणारी जी साधू संत मंडळी आहेत त्यातलं अग्रगण्य नाव जर कोणाचं असेल तर ते समर्थांचं नाव आहे, रामदास स्वामींचं नाव आहे। आणि त्यांनी ग्रंथसंपदा लिहून फक्त ठेवली नाही, त्याचा प्रचार व्हायला पाहिजे, प्रसार व्हायला पाहिजे, समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, म्हणून जिथे जिथे भारतभर भ्रमण केलं तिथं तिथं एक केंद्रभूत मठ स्थापन केलं त्यांनी। मठ स्थापनेमागचा त्यांचा हेतू काय होता, अनेकांची मठ स्थापनेचे हेतू वेगळे असतात पण समर्थांचा मठ स्थापनेचा हेतू वेगळा होता। त्यांनी मठांची निर्मिती केली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, कोणत्याही मठावर स्वतःचा अधिकार त्यांनी दर्शवला नाही, ही समर्थांची खासियत आहे। आणि म्हणून आज 1100 मठ, आज 350 वर्षांनंतरही या समाजाला चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहेत, समर्थांचा जो वारसा आहे तो वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, हे खरंच फार मोठं वैभव आहे। आणि अशा प्रकारची मठांची संकल्पना इतर कोणत्याही साधू संतांच्या चरित्रात संपूर्ण भारतभर
असे कोणत्याही संतांचं चरित्र दिसत नाही की ज्यांनी 1100 मठांची स्थापना केली भारतभर आणि त्या मठाशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही, म्हणजे कोणता वेगळ्या प्रकारचा संबंध होता, ही फार मोठी खासियत आहे. आणि अशा या परमपवित्र चरित्र संपन्न चारित्र्य संपन्न या रामदास स्वामींबद्दल काय बोलावं, पण एक संस्कृतमध्ये भविष्यपुराणामध्ये माझ्या मते श्लोक आहे, कृते तु मारुताख्याश्च त्रेतायां पवनात्मजः द्वापरे भीमसंज्ञश्च रामदासः कलौयुगे, असा पुराणामध्ये एक श्लोक येतो, मी एका ह्याच्यामध्ये वाचला होता. तर त्यांचं म्हणणं आहे की रामदास स्वामी हे काही तुमच्या आमच्यासारखे नव्हते हो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम, देवाचं वचन आहे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्म मास्तो, त्या त्या वेळेस अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी या पृथ्वी तलावर अवतरतो. आणि मग अशा या भगवंताचेच अवतार म्हणून रामदास स्वामींना पुराणांनी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात, कृते तू मारुताख्य, कृतयुगामध्ये वायूचा मारुत अवतार होता, त्रेतायुगामध्ये पवनात्मजा हनुमान रूपी अवतार झाला, द्वापरे भीमसंज्ञश्च द्वापारामध्ये त्याच वायुदेवतेचा भीमरूपी अवतार झाला, आणि कलियुगामध्ये जगतकल्याणासाठी संत रूपाने तीच वायुदेवता समर्थ रूपाने प्रकट झाली. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भगवत स्वरूप समर्थांच्या चरणी मी आज नतमस्तक होतो. त्यांच्या कृपेने यत्किंचित आपल्या सर्वांची आणि समर्थांची सेवा करण्याचं मला सौभाग्य लाभलं. समर्थांचं चरित्र पाहिल्यानंतर आणखी खूप गोष्टी मला एक एक गोष्ट आठवायला लागली. आज आपण ज्या शंकराचार्यांचा उल्लेख करतो आद्य शंकराचार्य म्हणून, तेही संन्यस्तच होते. त्यांनीही अशाच प्रकारे संन्यासासाठी एक घटना निर्माण केली होती. नदीमध्ये नकराने पकडलं आणि आईला म्हटले की आई, ही मगर आता मला खाऊन टाकणार आहे बरं का, आता तरी मला संन्यास घेण्याची परवानगी दे, तरच ही मला सोडेल. मग आई म्हटली, बाबा पोरगं मरण्यापेक्षा संन्यासी होऊन जगेल तरी. आई म्हणली, ठीक आहे बाबा घे संन्यास. एका क्षणामध्ये तो नकर गायब झाला आणि सांगितले की आई आता मी निघालो. पूर्ण भारत भ्रमण केलं आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं नाव किंवा हिंदू संस्कृती भागवत संस्कृती जी आहे तिची पुनरुत्थापना केली. समर्थांचंही चरित्र आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस असा एक प्रसंग दोघांचा एक समान आहे. शंकराचार्यांनी संन्यास घेतला, घर गृहस्थी सगळं काही सोडलं, पण ज्यावेळेस स्वतःच्या आईची इच्छा निर्माण झाली त्यावेळेस आईच्या इच्छेखातीर ते पुन्हा कालटीला गेले आणि आईसोबत राहिले, आईला ज्ञानोपदेश दिला आणि शेवटी आई त्यांच्याच मांडीवर मृत पावली आणि तिला साक्षात मोक्षमार्ग तिला प्राप्त करून दिला. आईच्या इच्छेखातर संन्यास धारण केलेला आहे. संन्यासी माणसाने आई वडील भाऊ बहीण घर गृहस्थी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा नसतो, कारण सगळं काही सोडायचं असतं ना. पण तिथं मात्र ते आले, त्याच्यातून त्यांना काय दर्शवायचं आहे, त्यांना आपल्याला उपदेश द्यायचा आहे. आपल्या संस्कृतीने सांगितलं ना, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव, हे त्यांनी त्यांच्या जीवनात घडवून दाखवलं. अशा प्रकारे एवढे मोठे शंकराचार्य आद्य शंकराचार्य, पण आईसाठी मात्र पोहोचले कालटीला आणि आईचा उद्धार केला, आईला योग्य स्थान प्राप्त करून दिलं. समर्थही ज्यावेळेस त्यांच्या मातोश्री आजारी होत्या त्यावेळेस तेही पुन्हा जांबगावाला गेले होते. त्यांनी तिथं आईला कपिलगीतेचा उपदेश केला, कपिलगीता सांगितली, आईला धन्य करवून घेतलं आणि शेवटी त्या मातोश्रीनेही समर्थांकडेच स्वतःचा प्राणत्याग केला समर्थांच्या मांडीवर. ही काय आहे, चरित्रांचं साम्य. म्हणजे व्यक्ती बदलतात, प्रतिमा बदलतात, पण तत्व मात्र तेच आहे. जे तत्व, जी सदिच्छा, जी कळकळ तळमळ आद्य शंकराचार्यांच्या अंतःकरणात 8व्या शतकात होती, तीच कळकळ तीच तळमळ 16व्या 17व्या शतकातल्या रामदास स्वामींच्या अंतःकरणात. जगदुद्धाराचं कार्य. आणि म्हणून मला असं वाटतं, केवळ अध्यात्मपुरतं म्हणून नाही आहे, कोणतंही अंग असो, जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मी पुढे काय करावं, त्यावेळेस तुम्ही एक करा, समर्थांचं चरित्र पहा, त्यांचं चरित्र पहा. त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर नक्कीच चरित्र रूपाने तुम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचं अशा प्रकारचं चरित्र आणि साहित्य
समग्र प्रपंचामध्ये पसरवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते सर्व मठाधिपती आज या ठिकाणी उपस्थित आहेत। खरंच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मी वेळ जास्त घेतोय मला माहिती आहे, खूप वेळ घेतलाय, तासभर मी वेळ घेतलेला आहे, अधिक जास्त बोलत नाही। समर्थांचं चरित्र आहे, जेवढं बोलू तेवढं मला कमीच वाटतंय, कारण मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की त्यांचं चरित्र आपण काय उच्चारावं, पण मला माझी वाणी शुद्ध आणि पवित्र करून घ्यायची आहे। तर इतर काही गोष्टी बोलण्यापेक्षा अशा प्रकारच्या थोर संतांचं चरित्र ज्यावेळेस आपण वाचेने वधू त्यावेळेस नक्कीच आपल्या वाणीला एक विलक्षण तेज प्राप्त होत असतं। आणि ते स्वार्थासाठी म्हणून मी वेळ पुढे नेतोय, पण असो अधिक वेळ घेणं योग्य नाही। आपण सर्वांनी शांतचित्ताने समर्थांबद्दल माझी ही जी काही वाणी होती ती शांतचित्ताने आपण ऐकली। खरंच मी धन्य झालो, या भूमीमध्ये येण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं, समर्थांची सेवा करण्याचं प्राप्त झालं। समर्थ कृपये वारंवार अशा प्रकारची सेवा मला मिळत राहो। समर्थांचं सानिध्य, या सज्जनगडाचं सानिध्य, जो दुर्जनाला मुक्तीपर्यंत घेऊन जाणारा गड म्हणून आपण ज्याचा उल्लेख करू, अशा प्रकारच्या सज्जनगडावर येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। आणि अशा प्रकारचं सौभाग्य माझ्या जीवनात घडवून आणण्यास निमित्तभूत असणाऱ्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन नमस्कार करतो। जय जय रघुवीर समर्थ। आता अतिशय सोप्या भाषेमध्ये डॉक्टर रसाळ यांनी इतकं सुंदर विवेचन केलं। अगदी सुरुवातीला सज्जनगडाचं महात्म्य, संत सज्जनांचं महात्म्य त्याने आपल्या पुढे मांडलं, समर्थांचं कार्य, त्यांचं मोठेपण, त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी, आणि म्हणूनच त्याच्यातून जाणवलेलं समर्थांचं वेगळेपण त्यांनी त्याचा आपल्या पुढे आदर्श ठेवला। अक्षर ब्रह्मापुढे घेऊन जाणारा ग्रंथ अशी त्यांनी दासबोधाची एक सुंदर व्याख्या आपल्यासमोर मांडली। समर्थांनी नुसती ग्रंथ संपदा निर्माण केली नाही, तर त्याच्या प्रचारासाठी मठ स्थापना केली। हे एक आणखीन समर्थांचं कार्य त्यांच्यामुळे आज आपल्या पुढे आलं। मी त्यांना मनापासून धन्यवाद देते। यानंतर आपल्या पुढे आचार्य पद्मनाभ महाराज व्यास हे आपले विचार मांडणार आहेत। मी सचिन गुरुजींना विनंती करते की त्यांचा आपण परिचय करून द्यावा। जय जय रघुवीर समर्थ। आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देतो आहे। त्यांचं संपूर्ण नाव आहे भागवताचार्य पद्मनाभ प्रदीपराव व्यास। त्यांचं लौकिक शिक्षण BSc झालेलं आहे आणि त्यांचं गाव श्री क्षेत्र तेर, तालुका जिल्हा धाराशिव। आणि आपण आता त्यांचा कार्याचा परिचय करून घेऊया। महाराजांनी श्रीमद भागवत कथा, श्री रामायण कथा, श्रीमद देवी भागवत, श्री शिवपुराण, श्री विष्णुपुराण आदी कथा, वारकरी सांप्रदायिक व रामदासिक कीर्तने, श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत, श्री तुकाराम महाराजांची गाथा, श्री दासबोध, श्रीमद भगवद्गीता इत्यादी विविध विषयांवर व संत चरित्रे यांवर प्रवचने, परमपूज्य सद्गुरू श्री अनंतदास महाराज रामदासी यांच्या आशीर्वादाने योगीराज श्री कल्याण स्वामींची पालखी सेवा श्री दासनवमी उत्सवात श्री सज्जनगडावर आणतात, वारकरी संत श्री गोराकुंभार यांच्या गावात यांचा जन्म झालेला आहे, श्रीराम समर्थ सेवा मंडळ व या संस्थेद्वारा लातूर येथे श्रीराम समर्थ मंदिराची उभारणी
व दरवर्षी पूर्णतः रामदासी सांप्रदायिक पारंपरिक पद्धतीने श्रीरामनवमी व श्री समर्थ जयंती उत्सवाचे भव्य आयोजन देखील करतात. श्री क्षेत्र जाम समर्थ येथे सन 2008 श्री सद्गुरु समर्थ व श्री संत तुकाराम महाराज यांच्या एकत्रित जयंती चतुःशताब्दी वर्षामध्ये 4000 श्रीमद दासबोध पारायण व 13 कोटी नामजप, 4000 हस्तलिखित दासबोध व चतुर्वेद पारायण असा कार्यक्रम व वारकरी व रामदासी दोन्ही संप्रदायातील धुरीणांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांनी संपन्न केलेला आहे. दरवर्षी श्री समर्थांच्या विविध शिष्यांच्या व प्रशिष्यांच्या श्री गिरिधर स्वामी, श्री हरिबाबा भूमकर, श्री दिनकर स्वामी इत्यादी समर्थ शिष्यांच्या पुण्यतिथी उत्सवांचे व त्या त्या शिष्यांच्या समाधीस्थानी जाऊन नवीन ठिकाणी जाऊन ते पूजा अर्चा इत्यादी करून ते उत्सव साजरे करतात. त्यानंतर भूम, लातूर, धाराशिव या गावामधून दरवर्षी श्री समर्थ कार्यासाठी भिक्षादौरा आयोजित करतात. श्री रामदासी शिक्षण संस्था या माध्यमातून रामदासी सांप्रदायिक ग्रंथांच्या व इतरही संतवाङ्मयाच्या अभ्यासातून नवीन प्रचारक बनवून संप्रदायाचा प्रचार करण्याच्या दृष्टीने कार्याची वाटचाल त्यांची चालू आहे. पुणे येथील ऋग्वेदी ब्राह्मण संस्था तसेच श्री समर्थ सेवा मंडळ हैदराबाद भागानगर या संस्थानाद्वारे यांना पुरस्कार प्राप्त आहे. काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. श्री क्षेत्र वृंदावन, हरिद्वार, शुक्ताल, रामेश्वर, जगन्नाथपुरी, पंढरपूर, आळंदी, देहू, सज्जनगड इत्यादी तीर्थक्षेत्रावर महाराजांची भागवत आदिकथा संपन्न झालेली आहेत. अशा व्यासंग असलेल्या पद्मनाभ महाराज व्यास यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपणा सर्वांसमोर सादर करावेत. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो यजमुदीरयेत्. श्रुता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीरसमर्थ. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापुरी ज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीकासारिखामान्यैसा नमस्कार माझा सद्गुरुरामदासा जय जय रघुवीरसमर्थ. परमश्रद्धेय सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी अनंतानंत प्रणिपात समर्पित करून व्यासपीठावरती उपस्थित असलेले परमश्रद्धेय श्री रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी परमादरणीय श्री प्रसाद स्वामीजी, त्याचबरोबर संस्थांचे विश्वस्त आणि स्वामी घराण्यातील परमश्रद्धेय आदरणीय श्री बाळासाहेबजी स्वामी, संस्थांच्या विश्वस्त असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमातल्या सूत्रसंचालिका आदरणीय ज्योत्स्नाताई, संस्थांचे व्यवस्थापक आदरणीय पाठकजी, त्याचबरोबर आजचं जे रसाळ वक्तव्य आपण ऐकलं तैसे ज्ञानाचे बोलणे आणि ये रसाळपणे असं ज्ञानोबाऱ्यांनी ज्याचं वर्णन केलं
असं ज्ञानाचं बोलणं आणि रसाळपणाने सांगणं, हे दोन्ही ज्ञान सांगणं आणि ते रसाळपणाने सांगणं हा दुर्लभ गुण आहे, मणिकांचन योग आहे. ज्ञानी असतात ते रसाळपणाने सांगू शकत नाहीत, रसाळपणाने सांगतात त्यांच्याजवळ ज्ञान असेलच असं नाही. पण त्या दोन्ही दैवदुर्लभ सद्गुणांचा समुच्चय ज्यांच्या ठिकाणी झाला आणि त्याला आधुनिक ज्ञानाची पदवीचीही जोड मिळालेली आहे, अशा कार्यप्रवण आणि उत्तमरित्या वक्तृत्व करून आपल्या सगळ्यांनाच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आदरणीय डॉक्टर रसाळ सर म्हणेन, रसाळजी म्हणेन, त्यांच्या नावातच रसाळ अण्णावातच आहे. दिनेश म्हणजे सूर्य आहे आणि सूर्य जे ज्ञान देण्याचं काम करतात ते आहे ज्ञान दिनेश आणि रसाळ रसाळ, दोन्हींचा समुच्चय त्यांच्याकडे आहे. असे रसाळजी माझ्यासमोर श्रोत्रवृंदांमध्ये बसलेले वेदशास्त्र संपन्न आदरणीय सचिन गुरुजी, आमचे कृष्णा रामदासी आणि सज्जनगडाच्या करता एकंदरीत समर्थ संप्रदायाकरता ज्यांचं खूप योगदान आहे, असे सगळेच मठपती लोक आणि आमच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिराचे आदरणीय रमणजी, आदरणीय कौस्तुबुवा, आमच्या तेरच्या दोन्ही मठांचे मठपती अमोल महाराज, श्रीराम महाराज, तडवळ मठाचे रामचंद्र महाराज, आणखीन राकेशजी आत्माराम महाराज मठाचे, उदगीरचे आमचे परमादरणीय प्रल्हादबुवा त्यांचे सुपुत्र, परभणीचे आमचे संजयराव जोशी वधूरकर कीर्तनकार आहेत, अन्य अन्य सर्व उपस्थित मठपती आणि सर्व समर्थ भक्त, आणि डोमगाव मठाचं काम जे अत्यंत वेगळ्या प्रकारे आणि फारच श्रद्धेने पुढे नेत आहेत असे माझे सहकारी परममित्र आदरणीय सचिनजी जहागीरदार, मी त्यांना जहागीरदार म्हणण्यापेक्षाही रामदासी म्हणणं पसंत करेन, अशा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न होत असलेल्या या रामदासी आणि समर्थ कार्य करणाऱ्या सर्व समर्थ भक्तांच्या या संमेलनातील आजचं हे उद्घाटन सत्रातलं द्वितीय पुष्प मला सद्गुरु श्री समर्थांच्या चरणी अर्पण करण्याची संधी ज्यांनी दिली ती उपक्रम समिती, श्री रामदास स्वामी संस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, आमचे आदरणीय प्रवीण गुरुजींचा उल्लेख राहिला होता इनामदार, सगळ्यांच्या प्रतिमी तसा कृतज्ञ आहे. कारण खरं म्हणजे हे काम सगळं आपलं आहे, म्हणजे आपलंच हे सगळं कार्य आहे आणि इथे वक्तृत्व करण्याचा अधिकारसुद्धा आपला आहे, मी बसण्याचा अधिकारी आहे खाली बसण्याचा. पण वारकरी संप्रदायातसुद्धा जुन्या फड्यांमध्ये एक प्रथा आहे, मालक कीर्तन करत नाहीत, मालक बसायचे आणि त्यांनी सांगायचं आहे तू कीर्तन कर रे, म्हटलं की त्यांना उठायचं आणि गुपचूप कीर्तन करायचं. त्या न्यायाने मी त्यांची आज्ञा म्हणून इथे उभा आहे. वास्तवात माझ्याजवळ ज्ञानाचा कुठलाही संग्रह नाही, तपश्चर्या इत्यादी रूपाने तसा अधिकार नाही, परंतु सेवकीय सांगितले करावे ते काम, तेथे हू तू पण कामा नये असं असल्यामुळे मी उभा आहे. माझ्याकरता विषय दिलेला आहे श्री समर्थ संप्रदाय. श्री समर्थ संप्रदाय या शब्दाचा अर्थ आपल्याला तर सगळ्यांना परिचित असेल. श्री समर्थ संप्रदाय म्हणजे समर्थांचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी जो लोकांमध्ये प्रवर्तित केला तो संप्रदाय, हे तर आपल्याला ठाऊक असेल. पण थोडं अजून एक सांगतो, म्हणजे समर्थ शब्दाचा रूढ अर्थ काय आहे त्याच्यावर बोलतो, पण यौगिकदृष्ट्या त्याचा अर्थ काढला तरी यौगिकदृष्ट्यासुद्धा समर्थ शब्दाचा जो बलशाली आहे, बलवान आहे, तो देखील समर्थ या शब्दाने आपल्याला त्याचा परिचय करून देता येतो. अजून एक सांगतो, समर्थ हे नाव प्रभू रामचंद्रांचं पण आहे. आनंद रामायणाच्या अंतर्गत जे श्रीराम सहस्रनाम स्तोत्र आहे त्या 338 क्रमांकावरती पिनाक मथनो वंद्यहा समर्थो गरुडध्वजहा, भगवान रामचंद्रांची नावं सांगताना पिनाक पाणी, पिनाक मथनो अर्थात धनुष्यबा शिवधनुष्याचा ज्यांनी भंग केला असे, वंद्यहा सगळ्यांद्वारे वंद्य असलेले, देवांसुद्धा सुद्धा जे वंद्य असलेले,
गरुडध्वज हा विष्णूच आणि समर्थो रामचंद्र प्रभूंचं नाव काय आलं समर्थ त्यामुळे जय जय रघुवीर समर्थ या उद्घोषातला जयघोषातला समर्थ हा जो शब्द आहे तो रामचंद्र प्रभू या नावाने आपल्याला घेता येतो. खुद्द सद्गुरु श्री समर्थांनी रामचंद्रांनाच समर्थ म्हटलेला आहे की नाही. समर्थ जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता ग्रंथराजामध्ये आहे समर्थांचाही समर्थ. समर्थ हा शब्द सामर्थ्य संपन्न या अर्थाने घेतला तर देवतांना लावता येतो. इंद्रचंद्र वरुण इत्यादी ज्या देवता आहेत सूर्यदेवता हे समर्थ आहेत. धन्य सूर्यनारायणमध्ये समर्थ म्हटलं की नाही सूर्यनारायणाला सुद्धा देवता समर्थ आहेत. विशेष सामर्थ्याने युक्त असेल तो समर्थ हा जर त्याचा योग्य अर्थ केला तर असे ज्या इंद्रचंद्रादिक देवता आणि त्यांनाही जो संकटी सोडवणारा आहे महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूळपाणी नपेक्षी कदा रामदासा अभिमानी तर तो समर्थ म्हणजे रामराय. समर्थांचाही समर्थ याचा अर्थ काय झाला की समर्थ पहिलं जे पद आहे त्याचा अर्थ करायचा इंद्रादिक देव आणि त्यांचाही जो समर्थ त्याचा दुसरा अर्थ झाला त्यांना सुद्धा सामर्थ्य देणारा. इंद्रदेवाच्या ठिकाणी जे सामर्थ्य ते कोणाचं आहे हो चंद्रदेवाच्या ठिकाणी सामर्थ्य प्रकाश अल्लाह देण्याचं कोणाचं आहे. प्रभास्मि शश सूर्य यो हो यदादित्य गतं तेजो जगदभास येते अखिलम जच्चंद्रमसी यच्चागनो तत्तेजो विद्धि मामकम भगवान म्हणतात ते माझंच तेज आहे. मग इंद्रचंद्रादी शशी सूर्यादी जो प्रकाश तो मीचे जाणणारा आहे म्हणतात. मग जर तो प्रकाश देवाचा आहे तस्य भासास्त्रमिदं विभाति केनोपनिषदात ती कथा आलेली आहे की नाही केनेशितम पहिला श्लोक आहे आणि त्याच्यात ती हैमवतीची कथा पण आहे की देवदानवांच्या देवांच्या ठिकाणी जे बल आहे. मी कथा सांगून वेळ घेत नाही मला वेळेत बोलायचं आहे कारण खांदीभार पोटी भूक अशी अवस्था आहे त्याच्यामुळे ऐकणाऱ्यांची पण मानसिकता थोडी वेगळी असते. मी जास्त वेळ घेत नाही आपला पण म्हणून कथा सांगत नाही पण त्याचा दोन वाक्यात संदर्भ सांगतो. विजय झाल्यानंतर देवांना थोडा अहंकार झाला आमच्यामुळे जिंकलो. काय असतं यशाला 100 बाप असतात अपयशाला कोणी धनी नसतो कोणी म्हणत नाही माझ्यामुळे झालं म्हणून. तसं त्या देवता इंद्राने म्हणावं माझ्यामुळे विजय मिळाला चंद्रदेवाने म्हणावं मी होतो म्हणून अग्निदेवाने म्हणावं मी होतो म्हणून. मग झालं काय भगवंतानी त्यांना अहंकार झालेला सहन झालं नाही म्हणून परमात्म्याने तिथे यक्षरूपाने आपलं प्रागट्य केलं आणि त्या यक्षाचा परिचय विचारायला इंद्रदेवाने अग्निनारायणाला पाठवलं वायुदेवाला पाठवलं. मग त्यांनी विचारलं वायुदेव गेले यक्षाला विचारलं तू कोण. यक्ष म्हणाला मला प्रश्न विचारणारा तू कोण तू माझ्याकडे आलास की नाही. मग तुला गरज आहे का मला गरज आहे परिचय द्यायची आधी तू कोण ते सांग. मग वायुदेवाने सांगितलं मी वायू प्रभंजन. बर काय काम करता. काही नाही सगळ्या जगाला उडवून लावतो. जगाला उडवता. बर एक गवताची काडी एक तृण टाकलं वाळलेलं गवत आणि सांगितलं एवढी काडी उडवून दाखवा पुष्कळ झालं. वायुदेवाला कितीही प्रयत्नाने काडी हल्ली नाही खजील झाले माघारी आले. मग अग्निनारायण गेले वैश्वानर तुम्ही कोण. म्हणे मी अग्निनारायण. काय करता सगळ्या जगाला जाळतो जगाचं राहू द्या काडी जाळून दाखवा. नाही जाळता आली मी लांबवत नाही. कशा करता अग्नीच्या ठिकाणी असलेलं जाळण्याचं सामर्थ्य दाहकता हे सामर्थ्य कुणाचं. वायुदेवाच्या ठिकाणी असलेलं जगाते चाळीता हे सामर्थ्य कुणाचं. म्या हलविल्या प्राणू हाले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे सामर्थ्य कुणाचं आहे मला हे बोलायचं आहे. भगवंताचं सामर्थ्य आहे आणि त्यामुळे बलाची उपासना सद्गुरु श्री समर्थांनी रूढ केली सगळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नायमात्मा प्रवचने नायमात्मा बलहीने न लभ्या बलहीन मनुष्याला आत्मलाभ होत नाही असं श्रुती सांगते उपनिषद सांगतं. ते बल कोणतं काय मी विस्तार करत नाही पण शारीर बलसुद्धा आवश्यक आहे. बलम बलवताचाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ श्रीमद्भगवद्गीता 7वा अध्याय 8वा श्लोक भगवान काय म्हणाले बलम बलवताचाहम बलवानाच्या ठिकाणी असलेलं बल कोण आहे मी आहे म्हणतात भगवान. पण बलवान कसे हवेत कामराग विवर्जितम जो काम राग यांनी विवर्जित झाला आहे ना अशा बलवानांच्या ठिकाणी असलेलं बल निश्चयाने मी आहे असं भगवान म्हणतात. त्याच अध्यायामध्ये पुढे भगवंताचं वचन आहे मला वाटतं 11वा श्लोक आहे रसोहम अप्स कौंतेय प्रभास्मि शश सूर्य यो हो प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषन ऋषु पौरुषन ऋषु न
नृष म्हणजे माणसाच्या ठिकाणी असलेला जो पराक्रम आहे भगवान म्हणतात तो कोण आहे मीच आहे म्हणतात मीच आहे मनुष्याच्या ठिकाणी जो पराक्रम असतो तो पराक्रम माणसाचा नाही तो भगवंताचा पराक्रम आहे याच्याकरता भगवंताचंच ते बल आहे श्रीमद भागवताच्या आठव्या स्कंधामध्ये आठव्या अध्याय सप्तम स्कंधाच्या आठव्या अध्यायात प्रल्हाद राजाला हिरण्यकश्यपू विचारतो कुणाचं बल आहे रे तुझ्या मागे एवढा सगळा माझा विरोध करतोस तुला भीती नाही वाटत कुणाचं बल आहे न केवलम राज न केवलम केवळ माझ्याच ठिकाणी हे बल आहे असं समजू नका महाराज न केवलम मे भवतश्च राजन सवय बलम बलिनांच्या परेशाम प्रल्हादराज काय म्हणतात बघा माझ्या ठिकाणी जे बल आहे ना ते केवळ माझ्याच ठिकाणी नाही बलंच अपरेशाम बलिनाम अपरेशाम बलिनाम इतर जे कोणी सामर्थ्यवंत आहेत त्या सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं बल म्हणजे भगवान नारायणाचं बल आहे त्याचंच बल आहे मदभयात वातिवातो यं सूर्यस्तपती मदभयात वर्षतींद्रो दहत्यग्निही मृत्युश्चरती मदभयात श्रीमद भागवत कशाकरता सांगितलं मी हे सगळं माझा विषय समर्थ संप्रदाय समर्थ म्हणजे कोण सामर्थ्यवंत असेल तो समर्थ बल असलेला पण बल असलेल्यांचा संप्रदाय म्हणजे समर्थ संप्रदाय असा अर्थ केला हा तर ते बल कोणतं पाशवी बल नाही दैवी बल ते बल हे आहे हिरण्यकश्यपूसारख्या पापी शासन सत्तेच्या विरुद्ध एकटा उभा राहण्याकरता जे धैर्य बल लागत होतं ते आमच्या प्रल्हाद राजांमध्ये होते हे समर्थ आहेत त्याचा कोथळाच बाहेर काढला तुम्ही म्हणाल नरसिंहाने काढला प्रल्हादाने कुठे काढला अहो नरसिंहदेवाला आविर्भूत व्हायला लावलं हे बल केवढं मोठं आहे नरसिंह आणि प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा कोथळा काढावा या देवाचं बल दिसतं पण अशा देवाला सगुण साकार म्हणून प्रगट व्हायला लावलं एका शब्दासरशी हे बल केवढं मोठं आहे म्हणजे ते भक्तीचं बल आहे भावार्थाचं बल आहे मोठे भावार्थाचे बळ देव झाला पोटी बाळ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एवढं भावार्थाचं मोठं बल आहे की देवाला बाळ करायची ताकद आहे जो जगाचा बाप आहे पिताहम अस्य जगतो तो बालक होतो हे कशाचं सामर्थ्य आहे बळाचं ते बळ ज्याच्याजवळ आहे भावाचं बळ ज्याच्याजवळ आहे तो समर्थ संप्रदाय लौकिकदृष्ट्या पौरुष बल पराक्रमाचं बल ज्याच्याजवळ आहे तो समर्थ संप्रदाय समर्थ शब्दाचा अर्थ बल समर्थ शब्दाचे अन्यही काही अर्थ आहेत ज्याच्याजवळ विवेकाचं बळ आहे तोही समर्थच आहे ऐसा जो जाणता लोक समर्थ तयाचा विवेक त्याचे करणे काही एक जनास कळेना बहुत जनास चालवी नाना मंडळे हालवी ऐसी हे समर्थ पदवी विवेके होते ग्रंथराजामध्ये सद्गुरुशी समर्थांचं वचन ऐसी हे समर्थ पदवी विवेके होते समर्थ पदवी कुणाला ज्याच्याजवळ विवेक आहे त्याला म्हणून विवेकवान लोकांचा संप्रदाय आहे त्याचं नाव समर्थ संप्रदाय आहे विवेक आहे तो विवेक सगळ्या प्रकारांचा आहे आत्मानात्म असेल नित्यानित्य असेल सारासार असेल सदसद असेल ते तर सगळे वेदांतातले विवेक आहेतच पण देशकाल परिस्थितीचा विवेक ज्याला आहे प्रसंगाचा विवेक ज्याला आहे प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सूचना मैत्रिकी राखता येना असा जो नाही तो ज्याला प्रसंग वेळ कळतो त्याचा विवेक ज्याच्याजवळ आहे अशा विवेकवान लोकांचा संघ म्हणजे समर्थ संप्रदाय बहुत मंडळ बहुत जनास चालवी नाना मंडळे हालवी अरे कोणते मंडळ हालवी आणि बहुत जनास चालवी बहुत जनांना चालवतो चालवतो याचा अर्थ काय आहे गती देतो आता रसाळ सरांनी एक श्लोक सांगितला भविष्य पुराणातला भगवान वेदव्यास देवांचा की सद्गुरु श्री समर्थ म्हणजे कोण आहेत वायुदेवाचे मारुतीराय कृतयुगात वायुदेव त्रेतायुगात मारुतीराय द्वापदात भीमसेन कलियुगात समर्थ वायुदेव म्हणजे कोण झाले प्राण आणि वायूचं कार्य काय गती प्राणाचं कार्य काय सांगा मला आपल्या शरीरात जी गती आहे ती कोणामुळे आहे प्राणामुळे आहे प्राण जर गेला त्या त्या भागातला प्राण जर निघून गेला तर गती नष्ट होते की नाही नष्ट होते अर्धांग वायू म्हणतात तो काय आहे पॅरालिसिस ज्या अंगावरून वारं गेलं ते अंग निकामी होतं तर प्राणाचं कार्य आहे गती तर ती समाजाला गतीसुद्धा सद्गुरुशी समर्थांच्याशिवाय दुसरी नाही समर्था वाचून गती मज इतर असे ना हे एकट्या मेरुस्वामींनीच म्हणावं असं नाही आमची गती तीच आहे समर्थ माझी विश्रांतीची विश्रांती समर्थ माझी गतीची निजगती
गतीची निजगती समर्थ आहेत, समर्थांशिवाय गत्यंतर नाही, दुसरी गतीच नाही, अशी सर्वांची एकमात्र गती ज्यांच्यात ज्यांच्याद्वारे आहे अशांनी स्थापन केलेलं आणि समाजाला गती देण्याकरता गतिमान करण्याकरता म्हणून म्हटलं बहुत जनास चालवी। चालवी शब्दाचा अर्थ काय? चालवतो म्हणजे गती देतो, असा जो सगळ्यांना गती देणारा जो संप्रदाय त्याचं नाव समर्थ संप्रदाय। आणि गती देण्याकरता बल लागतं बरं का, प्राणाचं कार्य बलच आहे म्हणून समर्थ म्हटलंय। अजून म्हटलं नाना जनास चालवी, तसं नाना मंडळे हालवी, ते कोणते कोणते मंडळे हालवी? ब्राह्मण मंडळ्या मंडळ्या मिळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या, भूमंडळी। सद्गुरु श्री समर्थांनीच सांगितलं कोणती कोणती मंडळं, ब्राह्मण मंडळे। आता याच्यावर काही लोक ज्याला बुद्धिवाद म्हणतात, बुद्धिवादी म्हणजे ज्याला बुद्धी आहे का नाही हाच वादाचा विषय व्हावा असले लोक लगेच बोलायला तयार आहेत। हां ब्राह्मणांविषयी बोलले, त्याच्याविषयी मी विस्ताराने बोलू शकेन पण आत्ता बोलत नाही। ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, संत मंडळ्या मानाव्या, म्हणजे मानाव्याचा अर्थ आहे त्यांचा मान सन्मान करावा। साधू संतांचा मान सन्मान करतो, ब्राह्मणांचा ज्ञानोपासक जे लोक आहेत, ब्राह्मण शब्दाचा एक अर्थ ब्रह्म म्हणजे वेद, आणि त्याचा प्राप्तीचा प्रयत्न करतो तो ब्राह्मण, अणती प्रयत्न करतो। ब्रह्म जाणेल तो ब्राह्मण वेगळा भाग आहे, ब्रह्मविद आहे तो, पण ब्रह्म वेद प्राप्ती करता, वेद हा शब्द, ब्रह्म हा शब्द वेद अर्थाने श्रीमद भगवद्गीतेने पण वापरला। कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, ब्रह्माक्षर समुद्भवम, या श्लोकातल्या ब्रह्मपदाचा अर्थ भाष्यात बघा, ज्ञानवर्णने केलेला बघा, वेद आहे। त्यामुळे वेद रक्षण करणारे म्हणजे ज्ञानाचं रक्षण करणारे त्यांचा मिळवाव्या, त्यांना एकत्र करावं, कारण ज्ञानी माणसं सहसा एकत्र येत नाही, काय अडचण आहे ती मोठी, त्यांना एकत्र करावं म्हणून ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, संत मंडळ्या त्यांचं काय करावं, मानाव्या, त्यांचा मान सन्मान पूजा करावी। अजून भक्त मंडळ्या, भक्त मंडळांना मान सन्मान द्यावा, आणि संत मंडळ्या काय कराव्या, शोधाव्या, त्या शोधाव्यात, शोधून एकत्र आणाव्यात, आणि त्या माध्यमातून समाजाचं मंगळ करावं, भूमंडळी। आणि हे जो करतो हा विवेक आणि हे सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे त्याला म्हणतात समर्थ। हे काम ज्यांनी केलं ते सद्गुरुचे समर्थ। सज्जनगडाचं नामाभिधान होताना गिरीधर स्वामींनी उल्लेख केल्यानुसार सज्जनगडावर संतांचं संमेलन झालंय, म्हणजे सज्जनांचं संमेलन घ्यायची प्रथा तेव्हापासून आहे, संस्थांनी त्याला चालना दिली याबद्दल संस्थांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे। पण संस्थांनी हे नवीन सुरू केलेलं नाही हे आपण कृपया लक्षात घ्या, नवीन सुरू केलेलं नाही असं म्हणण्यात संस्थांचा अधिक्षेप मला करायचा नाही, संस्थांचा गौरव वाढवायचा आहे। प्रचलित भूमिका अशी आहे की मी काहीतरी नवीन केलं म्हणजे मोठं काम केलं, पण असं प्राचीन परंपरा मानत नाही। नवीन केलं तर याचा अर्थ ते फार चांगलं नसतं। तुम्हाला एक गंमत सांगतो, साहित्य सम्राट नचिन केळकर, केळकरांकडे एक मनुष्य गेला, त्याने एक पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे सुनीलदादा चिंचोलकर ही आठवण सांगायचे, ते पुस्तक घेतलं आणि तो त्याने नवीन पुस्तक लिहिलं होतं त्याच्यावर अभिप्राय घ्यावा म्हणून केळकरांकडे गेला आणि त्यांना सांगितलं हे माझं पुस्तक आहे, यात बरेच विषय मी नवीन सांगितले आहेत, बरेच विषय चांगले सांगितले आहेत किंवा लिहिले आहेत, तर याच्यावर तुमचा काय तो अभिप्राय मला द्या। त्याने ते पुस्तक ठेवून घेतलं, चार दोन दिवसांनी त्याला यायला सांगितलं, हा गेला आणि पाहिलं का पुस्तक, पाहिलं, काय तुमचा अभिप्राय लिहिला आहे म्हणे, वाच, काय अभिप्राय लिहिला होता? केळकरांनी लिहिलं या पुस्तकात तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी नवीन आहेत, काही गोष्टी चांगल्या आहेत, पण ज्या गोष्टी नवीन आहेत आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी नव्या नाहीत, आणि ज्या गोष्टी नव्या आहेत त्या गोष्टी चांगल्या नाहीत। विषय संपला। जे चांगलं आहे ते नवं नसतं कारण ते जुनंच आहे, लोकांना नव्याचं आकर्षण आहे, जे जे नवं ते आम्हाला हवं, पण विवेक ठेवा, नवीन काय हवं, सगळंच नवं चांगलं असतं हे बोलणं धाडसाचं आहे, त्यामुळे हे नवीन नाही। तसं संप्रदाय संमेलन भरवणं नवीन नाही, बरं याची परंपरा आहे। संत एकांती वैसले, सकळही शास्त्र धुंडाळले, हे संतांचं तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, संत एकांती वैसले सकळही शास्त्र धुंड, संतांनी एकांतात बसून, वैसले क्रियापद वापरलं ते आदरार्थी घ्यायचं का अनेकार्थी घ्यायचं वेगळं आहे, पण अनेकार्थी घेतलं तर संतांनी एकांतात बसून संमेलन केलं, संत एकत्र आले, सद्भावना सज्जन लोक एकत्र आले पाहिजेत, आणि त्यामुळे असा उपक्रम संस्थांनी केलाय हा पूर्वीही झाला होता, सज्जनगडाचं नावच त्यातून आलेलं आहे सज्जनगड। त्यामुळे ह्या सगळ्या मंडळ्या ज्यांनी मिळवल्या त्या मिळवण्याचं मेलनाचं काम करणारे तेच समर्थ आहेत,
आणि त्यांचा हा संप्रदाय संघटनेचा मन मूलमंत्र ज्यांनी दिला त्यांनी स्थापन केलेला संप्रदाय यौगिकदृष्ट्या ते विस्तार अजूनही करता येईल पण मी आता रूढ अर्थाने बोलतो की समर्थ शब्दाचा अर्थ समर्थ म्हणजे सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ पदवी इतरांना मानून आमचे समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि समर्थांचे समर्थ कोण समर्थाची या सेवका वक्रप आहे समर्थ कृपेची वचने तो हा दास तिथे रघुवीर समर्थ रामराय पण रामचंद्र प्रभू समर्थ आहेत पण आमचे समर्थ पण रामचंद्र प्रभूच आहेत नव्हे रामांपेक्षा समर्थ थोडे काकणभर सरस आहेत हे मी सप्रमाण सिद्ध करून देऊ शकतो वेळेअभावी सांगत नाही मेरुस्वामींचा राम सोहळा काढून बघा त्यांनी लिहिलं आहे त्यात की समर्थांनी रामापेक्षा सरस काम कसं केलं हेच आहे रामसे अधिक राम कर दासा गोस्वामी जे बोलले राम हा रामदासांना आपल्यापेक्षा मोठं करतो आणि करतो म्हणूनच त्याला राम म्हणतात तो दुसऱ्यांना मोठं करतो तेव्हा सद्गुरु श्री समर्थ म्हणजे आमच्याकरता राम त्रेतायुगीचा राम आला कलीला जना दाखवी सत्य स्वरूप लिला जया पाहता पे विरक्ती सयावे नमो सद्गुरु रामदासा असे भावे सद्गुरू समर्थांचं एक रामदास नाव आहे पण रामदासी संप्रदाय म्हणण्यापेक्षा समर्थ संप्रदाय म्हणावं बरं का हे अधिक चांगलं माझं म्हणणं नाही पद्मनाभ व्यास कोणी ऐकत नाही मला माहिती आहे बायको ऐकत नाही तर तुम्ही काय ऐकणार इथे गुह्यतमम शास्त्रमय पण मी जे म्हणतोय ना हे माझं म्हणणं नाही आहे परंड्याला रामदासी संप्रदायातली आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्याचं गाव आहे तिथे हंसराज स्वामी महाराज नावाचे सत्पुरुष झाले हंस पद्धती वगैरे त्यांचे ग्रंथ खूप छान आहेत त्यांच्या संप्रदायात नाही हंस पद्धती पण स्वामींचे वेदेश्वरी वगैरे ग्रंथ आहेत तर हंसराज स्वामींनी शिष्याना आज्ञा केली त्या स्वतः समर्थ संप्रदाय उद्धव स्वामींची परंपरा आहे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही रामदासी संप्रदाय म्हणू नका हो आपल्या गुरूंना आपण दास नाही म्हणायचं त्यांनी स्वतःला रामाचे दास म्हणून घ्यावं त्यांच्यापुरतं ठीक आहे आम्ही त्यांना समर्थ म्हणायचं ते आमचे गुरु आहेत आम्ही त्यांना दास नाही म्हणायचं आम्ही त्यांना समर्थ म्हणायचं त्या अर्थाने समर्थ संप्रदाय म्हणणं अधिक चांगलं तेव्हा मला विषय चांगला दिला समर्थ संप्रदाय हे बरं झालं समर्थ नाव कशामुळे समर्थ तसं तर परमेश्वराचे नाव आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ईश्वरोही समर्थ अन्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही सामर्थ्य ज्याच्याजवळ असतात तो ईश्वर तो समर्थ पण आमचेही समर्थ काही कमी नाहीत नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजींनी तस्मिंस तज्जने भेदाभावात हे सूत्र लिहिलं की नाही एरवी तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचूनी आतवट वस्तू विचारे मी तेची ते हे ज्ञानोबाराय बोलले की नाही ब्रह्मसूत्रांमध्ये अविभाग आणि दृष्टत्वात सूत्र आलं की नाही मग या सगळ्याचा अर्थ काय आहे की देवते संत तुकाराम महाराज म्हणाले की नाही मग सद्गुरुशी समर्थांनी सुद्धा साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले देहातीत वस्तू झाले म्हणजे काय झाले परब्रह्मरूपच हे सांगितलं की नाही बरं त्रेतायुगीचा राम आला कलीला म्हटलंय की नाही बरं आपले दिनकर स्वामी घ्या तिसगाव मठपती आरती रामदासा त्यात रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरणी केला भक्तांचा उद्धार सद्गुरुशी समर्थ म्हणजे रामच होत असं म्हटलंय घ्यावं या भक्तिसुख पांडुरंग अवतार नामदेव यांचं वर्णन करताना तसं भक्तिसुख घेण्याकरता मारुती समर्थांचा अवतार मग मला एवढंच म्हणायचं आहे की समर्थ जर रामाकरता लावत असतील तर समर्थ रामदास स्वामींना लावायला काय अडचण आहे त्यामुळे त्याची भक्ती करेल तो समर्थच होणार आहे भक्ती उपासनाशास्त्राचा नियम आहे की नाही उपास्याचे गुण उपासकात येतात की नाही तुम्ही अग्नीच्या जवळ जाऊन बसलात तर अग्नीचा दाहकता म्हणजे उष्णता हा गुण आपल्यात संसर्ग होतो की नाही त्याचा आपणसुद्धा गरम होतो की नाही तसं सद्गुरुशी समर्थांमध्ये रामाची भक्ती करता करता रामाचेच गुण सगळे आलेले आहेत त्यामुळे रामाचा संप्रदाय समर्थ म्हणजे रामाचा संप्रदाय एक अर्थ दुसरा समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवर्तित केलेला संप्रदाय तो समर्थ संप्रदाय त्याचे योगिक अर्थ सांगताना तर बलवानांचा संप्रदाय विवेकाचं बल कोणतं याचं बल कोणतं ते सांगितलं आत्मबल कोणतं या सगळ्या बलांनी युक्त भावाचं बल असलेला तपश्चर्याचं बल असलेला ते किती लांबत राहील ते सगळे बल जिथं एकत्रित आलेत अशा बलवानांचा संप्रदाय म्हणजे उदंड बाजार नाही आहे हा नुसता तो संप्रदाय म्हणजे समर्थ संप्रदाय आहे आणि हा निर्माण करण्याला कारण काय सद्गुरुशी समर्थांची स्वतःची कल्पना नाही म्हणजे मी सद्गुरुशी समर्थांचं श्रेय काढून घेतोय असं समजू नका पण संप्रदाय नवा नसतो संप्रदाय या शब्दाचा अर्थच मुळात तो परंपरेने आलेला असा आहे कुणी जर म्हणायला लागलं माझा संप्रदाय नवा आहे त्याला संप्रदायच कळायला नाही आता संप्रदाय आणि नवा कसा असेल हो संप्रदाय शब्दामध्ये सम्यक प्रकृष्टतेने आलेला जो दाय म्हणजे वारसा त्याला संप्रदाय म्हणतात दाय शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ काय आहे
वारसा वसा वंश परंपरेने आलेलं, मग आता जे मागून परंपरेने आलेलं आहे ते नवं कसं असेल? म्हणजे संप्रदाय या शब्दाचा अर्थच मुळात जुना, पण नुसतं जे जे जुनं आहे त्याला संप्रदाय म्हणत नसतात, ते सम्यक असावं लागतं, ते अविच्छिन्नतेने आलेलं असावं लागतं आणि मग तो संप्रदाय होत असतो, परंपरेने. नाहीतर आम्हाला पण आमच्या सात पिढ्यात कधी कुणी उद्योग केला नाही पण पैसे गोळा केले, कसे? चोऱ्या करून. आमच्याकडे संप्रदाय, नास्तिक लोकाला संप्रदायाचा अभिमान, म्हणजे ते सुद्धा असं सांगतात की आमचं सुद्धा आज नाही बरं चार्वाकापासून चालत आलं आहे, तेही संप्रदाय मांडतात. गंमत आहे, नास्तिकाच्या ह्याला संप्रदाय म्हणावं की नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण ते सुद्धा मांडतात. म्हणजे मी जे सांगतोय ते जुनंच आहे असं म्हणण्यातच खरं त्याचं मूल्य आहे. आलं का लक्षात? नवीन काही सांगतो म्हटलं तर त्यात काही तात्पर्य नाही. आपल्याकडे हल्ली एक शब्द फार प्रचारात आहे, कुठल्या सभेमध्ये एखादा वक्ता बोलला की नंतरचा माणूस म्हणतो आत्ताच अमुक अमुक वक्त्याने फार मौलिक विचार मांडले म्हणतो. मौलिक विचार मांडल्याचा अर्थ आपल्याला वाटतं किमती विचार, मूल्य शब्दाचा अर्थ किंमत, पण तो तसा नाही. मौलिक शब्दाचा अर्थ आहे जे मूलग्राही मूल आहेत. संस्कृतमध्ये जो मूल शब्द आहे ना त्यापासून मौलिक शब्द तयार झाला. मूल म्हणजे जे मुळाला धरून आहेत ते विचार, ते मौलिक असतात. आणि मूल काय आहे सांगू? वेदो अखिल धर्म मूलम, सगळ्याचं मूळ वेद आहेत. म्हणून श्रीमद भागवताने वेद प्रणिहितो धर्मः अशी षष्ठ स्कंदात धर्माची व्याख्या केली. तर वेदांना धरून जे आहे ना तेच मौलिक आहे, वेदाला सोडून जे आहे ते अप्रिय भगवंता. सद्गुरु श्री समर्थ महाराज पाषंड मत तत्ते मूलग्राही होऊ शकत नाही, मौलिक होऊ शकत नाही, त्यामुळे त्याला संप्रदाय म्हणता येत नाही. संप्रदाय शब्दाची चिकित्सा आपल्याला करता येईल पण मी त्यात आता वेळ घेत नाही. पण संप्रदाय म्हणजे काय म्हणावं? पंथ, परंपरा, मत, संप्रदाय, त्याच्यात आपण एका अर्थाने सगळे शब्द वापरत असलो तरी थोड्या वेगळ्या वेगळ्या छटा आहेत. जरा सूक्ष्मत्वाने विचार केला तर वेगळ्या वेगळ्या छटा आहेत. व्यक्तिगत विचार प्राधान्याने, व्यक्तिगत विचार प्राधान्याकडं दृष्टी ठेवून जे प्रतिपादित केलं, प्रतिपादित होतं, केलं जातं त्याला मत म्हणतात, बरं का? व्यक्तिगत विचार प्राधान्याकडं दृष्टी ठेवून जे असतं ते असतं मत. रामानुज मत, माधव मत, वाल्लभ मत, शंकर मत. मत हा शब्द पाच वर्षाला बदलणारं नव्हे, त्याच्याबद्दल मी बोलायचं कारणही नाही. मत परिवर्तित होतं ना, दर पाच वर्षाला बदलतं की नाही मत आपलं? पाच वर्षाला बदलतं, 500 रुपये दिले तरी बदलतं, लोकशाहीची मोठी देणगी आहे. ते बदलणारं जे त्याच्याबद्दल मी बोलत नाही. मत म्हणजे व्यक्तिगत विचार प्राधान्याकडे दृष्टी ठेवून असतं. पंथ जो असतो, पंथ शब्दाचा उपयोग हा साधना मार्गाच्या आचारासंबंधी बोलताना त्याला पंथ म्हणतात. पंथ म्हणजे रस्ता, पद्धती, आहे की नाही? पंथचंच पथ झालं पद्धती. तर पद्धती शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे बरं का. पद आणि हती, पद म्हणजे पाय आणि हती, पायाचे चिन्ह उमटतात की नाही धुळीमध्ये आपण चालताना, त्याला खरं तर पद्धती म्हणतात. ते जे चिन्ह उमटले, संत मार्गी चालती, तर त्या मार्गाने जाणं, तर थोडक्यात काय आहे, क्रियेचं अनुसरण जिथे अपेक्षित असतं, क्रियेचं अनुकरण, तिथे आचारासंबंधाने पंथ शब्द प्रयुक्त होतो. आणि विचार प्रणालीला जिथे प्राधान्य असताना तिथे संप्रदाय शब्दाचा प्रयोग होतो. संप्रदायात विचार प्रधानता, ज्ञानाची अपेक्षा आहे. म्हणून सम्यक ज्ञानाचा म्हणजे चांगल्या उत्तम ज्ञानाचा प्रकृष्टतेने म्हणजे अविच्छिन्नतेने आलेला जो वारसादाय त्याला काय म्हणायचं? संप्रदाय. याला गुरुशिष्य परंपरेने ते येतं. त्याचं फार महत्त्व आहे. नवीन कुठून तरी पावसाळ्यात ते बांडगुळं उगवतात बघा, छत्र्या, कुत्र्याच्या छत्र्या म्हणतात त्याला, भूछत्र, ते पावसाळ्यापुरतंच असतं. किंवा ती गांडुळं जन्माला येतात ती पावसाळ्यापुरतीच असतात, एरवी राहत नाहीत. तर तो संप्रदाय नसतो. संप्रदायाचं फार महत्त्व आहे. भगवान जगद्गुरु आदिशंकराचार्यांनी सर्वविध जरी असला तरी सर्वविध असंप्रदायवित, जो असंप्रदायिक आहे तो मूर्खवत उपेक्षणी यहा म्हटलंय आचार्यांनी. मूर्खासारखी त्याची उपेक्षा करावी. बृहस्पतीसारखा विद्वान असला तरी जरी संप्रदाय नसेल तर मूर्खवत उपेक्षणीय हा, त्याचं ज्ञान शोभा देत नाही. चाणक्याने एके ठिकाणी म्हटलं आहे, आचार्य चाणक्याने, की ज्याला गुरुपरंपरा नाही अशाचं ज्ञान म्हणजे बापाचं नाव लावता येत नाही अशा प्रकारची संतती, असं त्यांनी म्हटलं आहे. जसं पुत्र हो तेच बोलणार मी ज्ञानेश्वरीत लिहू. तर बरं का, विषय काय आहे?
पुत्राला जसं पित्याचं नाव पाहिजे तसं आपल्या परंपरेचं गुरूंचं नाम आपल्या ज्ञानाला पाहिजे. म्हणून सद्गुरुश्री समर्थांनी गुरु परंपरा चोरी तो एक मूर्ख म्हटलंय. गुरु परंपरा चोरू नये. आता ज्ञानोबारांची ओवी जी रसाळ सरांनी सांगितली तिच्या मागे 7-8 ओवे आहेत त्या ओवीला यायला. पै क्षीर सागराई वडे अविरजी दुधाचे भांडे सुरा असुरा केवढे मथिते झाले ते सायासही फळा आले जे अमृतही डोळा देखिले परी वरिली चुके जतन ते तेथ अमरत्वा ओगरिले ते मरणाची लागी झाले भोगो नेणता जोडले ऐसे आहे नहुष स्वर्गाधिपती झाला परी शेखी भुजंगत्व पावला परी अंतिभुजंगत्व पावला नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला आणि अंतिभुजंगत्व पावला नेणसी काही म्हणून बहुत पुण्यत्वा केले तेणे धनंजया आजी शास्त्रनाज इया झालासी विशो तरी याच शास्त्राचेनी संप्रदाये पांघुरवनी शास्त्रार्थु हा निकेनी अनुष्ठी हो एरवी अमृतमंथना सारी खेते होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये विण गाय धड जोडे गोमटी तै ते तई चिपिवो ये किरीटी जई जाणीजे हातवटी सांजवणीची तैसा गुरु प्रसन्न होये शिष्य विद्याही कीर लाहे परी ते फळे संप्रदाय उपासलिया म्हणून शास्त्राज शास्त्री जो ये उचितू संप्रदायो आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे सगळं चिंतन फार चांगलं चिंतन आहे. मी सांगू शकत नाही तुम्हाला. ज्ञानोबाराय उदाहरण देतात. अहो दैव दैत्यांनी मिळून समुद्र मंथन केलं कशा करता अमृत मिळवावं म्हणून. भागवतादी पुराणांमध्ये कथा आली अमृत मिळालं की नाही मिळालं मिळालं पण मिळालेलं अमृत पचणी पडलं का दैत्यांच्या. नाही ना. कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला का अमृत सेविताची रा पावला मृत्यू राहो. सद्गुरुशी समर्थांनी पण ते उदाहरण दिलं. अहो अमृत पिताना दैत्यांना मृत्यू आला की नाही ते अमृत त्यांच्या मृत्यूला कारण झालं. अमृत मिळालं खरं पण पिता आलं नाही म्हणजे योग झाला पण क्षेम घडला नाही. मिळालं पण टिकवता आलं नाही. त्याचं कारण आहे संप्रदाय नव्हता म्हणून. संप्रदायपूर्वक जतन होतं. संप्रदायाची महत्तम उपलब्धी जर काय असेल तर जतन. आणि याकरताच सद्गुरुश्री समर्थांनी संप्रदाय काढला. आता हे भरपूर होणार आहे. मी वाढवत नाही. एक 5-5 मिनिटामध्ये थांबतो. संप्रदाय निर्माण करण्याच्या मागचं का आपण अवचित मरवणी जावे मग भजन कोणी करावे. या कारणे भजना असं लावावे बहुत लोक. हे संप्रदायाचं मूळ सूत्र आहे. कशाकरता केला संप्रदाय. सद्गुरुश्री समर्थांना स्पर्धा करायची होती म्हणून नाही. आजकाल काही लोक म्हणतात वारकरी संप्रदाय एवढा रुजलेला होता त्यावेळेला मग सद्गुरुश्री समर्थांनी ह्या सवता शुभा कशाला मांडला वेगळा संप्रदाय कशाला काढला. मी त्याचंही उत्तर देतो. मला दोन्ही संप्रदायाची आस्था आहे. नाही माझा दोघांशी संबंध पण आहे. परमश्रद्धेय संत कवी दासगणू महाराजांचा आदर्श आहे माझ्यासमोर. दासगणू महाराज म्हणायचे मी जन्मानं रामदासी आणि वारकऱ्याला दत्तक आलो. माझी अवस्था तीच आहे. आपल्याकडे दत्तक लोकाला दोन्ही गोत्राचा विचार धर्मशास्त्राने सांगितला त्याला दोन्ही कुळाचा संबंध लागतो. तसा मी रामदासीही आहे. परमपूजने श्रद्धेप्रसाद स्वामी जे आहेत त्यांच्यापासूनच घेतलं आहे. त्यांच्यापासूनच मी संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यांना पण माहिती आहे. कशाकरता सांगतो मी रामदासीही आहे. मी वारकरी पण आहे. देगलूरकर घराण्याचा सेवक आहे. दोन्ही आहे. त्याचं कारण आहे. जसं दत्तकाला दोन कुळं असतात ना तसं आहे. वारकरी आणि रामदासी हा भेद नाही बरं. नव्हता. मी सप्रमाण ते सिद्ध करून देऊ शकतो. किरकोळ भेदांना स्थारा नाही. किरकोळ भेद म्हणजे ते काय उपासनेची विधा आहे तो भाग वेगळा आहे. कोणी शिरा खातोय आणि कोणी रव्याचा लाडू खातोय काय फरक आहे. काही नाही. रवा साखर तूप हे तर दोन्हीकडं सारखंच आहे. रव्याच्या लाडूत काय असतं सांगा मला. अहो माता भगिनी आहेत नाही तर सांगा ना काहीतरी. रव्याच्या लाडूत काय असतं. रवा साखर तूप प्रमुख जिन्नस तीनच आहेत. शिऱ्यात काय असतं. रवा साखर तूप. पण शिरा तो शिरा आहे रवा तो लाडू तो लाडू आहे. तसं आहे. वारकरी संप्रदायाची स्पर्धा करायची किंवा दुसरं काहीतरी मांडायचं म्हणून सद्गुरुश्री समर्थांनी मांडलेलं नाही. उलट परीक्षण असं आहे पूर्वग्रह प्रदूषित नसलेल्यांचं प्रदूषण त्याचं परीक्षण असं आहे की वारकरी संप्रदाय हा भागवत धर्मच वेदादी सच्छास्त्रांपासून आलेला पुराणांपर्यंत संत वाङ्मयात तर तोच संप्रदाय. पण त्या संप्रदायात देशकाल परिस्थितीने त्या काळात सद्गुरुश्री समर्थांच्या काळात अवतार काळात देहधारी असताना
वारकरी संप्रदायाचं एका अर्थाने संगोपन आणि संरक्षण होण्याकरता सद्गुरु श्री समर्थांनी हा संप्रदाय उभा केला. हा वारकरी संप्रदायाचा भाऊ आहे, भाऊ की नाही, नाहीच, भाऊ आहे, छोटा भाऊ आहे. मी हेही सांगतो, मला त्यात काही कमीपणा नाही, छोटा भाऊ आहे. पण छोटा भाऊ हा प्रेमाचा पात्र असतो, म्हणून वारकरी संप्रदायानं ह्याचा विचार केला पाहिजे. रामदासी लोक त्यांच्या प्रेमाचे पात्र असले पाहिजेत, आणि छोट्याचं कर्तव्य आहे मोठ्याला नमस्कार करून त्याचं बोट धरलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं कल्याण होत नाही. मोठ्याचं बोट धरावं यात छोट्याचं हित आहे, मोठ्याचं बोट धरण्यात छोट्याचं हित आहे. आणि छोट्याला बोट धरायला आला की नुसतं बोट धरायचं नाही, उचलून कडेवर घ्यायचं, हे मोठ्याचं ब्रीद आहे. छोट्याचं कर्तव्य आहे आणि मोठ्याचं कर्तव्य आहे. आम्हाला काही हरकत नाही, छोटा म्हटलं तरी अपमान होत नाही. कुणी सांगितलं छोटा म्हटल्यावर अपमान होतं म्हणून? त्याच्यामुळे कालौघात, मी कालसापेक्षतेने बोलतो, वारकरी संप्रदाय कालसापेक्षतेत मोठाच आहे, कारण ज्ञानोबारायांसारख्या महात्म्याची परंपरा साधारण 700-800 वर्षापूर्वी, सद्गुरुशी समर्थांचा अवतार क्रमात 400 वर्षापूर्वीचा अवतार, त्यामुळे वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांपासून जर रचिला पाया प्रवर्तन झालं मांडलं तर तो मोठा आहे, हे निश्चितच आहे. पण त्यामुळे छोटा भाऊ सद्गुरुशी समर्थांनी तो का काढला? अरे, छोट्याचं कर्तव्य आहे मोठ्याचं रक्षण करणं. आम्हाला भगवंतांनी हा उपदेश दिला आहे. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधात कथा आहे, त्या परीक्षित राजाचं रक्षण भगवंतांनी कसं केलं. उत्तरेच्या गर्भात ते ब्रह्मास्त्र गेलं अश्वत्थामाजीनी टाकलेलं, आणि मग गर्भाचा दाह व्हायला लागल्यानंतर ती देवाला शरण गेली, मग भगवंतांनी तिच्या उदरात प्रवेश केला आणि पाहिलं की या उदरात आधीच एक जण येऊन बसला आहे. आता मला एक सांगा, जिच्या उदरात गर्भात आपण प्रविष्ट होतो ती आपली कोण असते? कोण असते? माता. म्हणजे भगवान श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भात प्रविष्ट झाले तर उत्तरा देवाची कोण झाली? माता. मग आता मातेच्या गर्भात आपल्या आधी जो आलेला असतो त्याला काय म्हणतात? मोठा भाऊ. मग श्रीकृष्ण गर्भात गेले उत्तरेच्या, उत्तरा माता झाली, तिच्या गर्भात कृष्ण जाण्याच्या पूर्वी कोण होता? तो परीक्षित नावाचा जीव होता ना, तिथे परीक्षित होता ना. म्हणजे परीक्षित कोण झाले नात्याच्या दृष्टीने? भगवंताचा, कृष्णाचा मोठा भाऊ. मग मोठ्या भावावर संकट आलं तर धाकट्याने काय करावं? कृष्णाने चक्र कडून ते रक्षण केलं की नाही परीक्षिताचं? याचा अर्थ आहे, मोठ्यावर संकट आलं की छोट्यानं रक्षण करावं. पण संकट झालं निघून गेलं तर मोठ्याचं कर्तव्य काय? त्याने छोट्याला उचलून प्रेमानं कडेवर घ्यावं. त्यानं कडेवर घेतलं की छोटा देखील मोठा होत असतो. तुम्ही पहा, लहान बाळाची उंची ती किती, पण मोठ्यानं कडेवर घेतलं तर 5 फुटाचा होतो. हा चमत्कार कशाचा आहे? छोट्याला मोठ्यानं उचलण्याचा आहे. तर हे मोठ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि छोट्यांनी पण त्या भूमिकेतून ते केलं पाहिजे. छोटे मोठे एकत्र आले, भाऊ भाऊ एकत्र आले तर आईला आनंद असतो. एखाद्या मातेचे दोन मुलं, एक योगी व्हावा आणि दुसरा देशाकरता देशभक्त होऊन त्यानं रणांगण गाजवावं, तिची कूस धन्यच आहे. दोन्ही झाले बरोबरच आहे. तसं देशकाल विशिष्ट परिस्थितीमुळे सद्गुरुशी समर्थांच्या थोड्या ऐहिक विचारसरणी सांगण्यात थोडा फरक आहे. पारमार्थिक विचारसरणीत वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायात कुठलाच भेद नाही. फक्त ऐहिक विचारसरणीचं प्रतिपादन होत असताना थोडासा फरक येतो. त्याचं कारण ती देशकाल विशिष्टता हे त्याचं कारण आहे. आणि त्यामुळे सद्गुरु श्री समर्थांसारखा पंढरपूर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. मध्यंतरीच्या काही लोकांच्या चुकांमुळे, मी ते बाकीचं काढत नाही आता, पण त्यामुळे हे सगळं उलटं होऊन बसलं आणि त्याला आत्ता राजकीय लोकांनी जातीयवादाचं खतपाणी वगैरे घालून ते जास्त वाढवलं. त्यांचं त्यात स्वार्थ आहे, पण मुळात असं नव्हतं. कशावरून नव्हतं? वाग्देवता मंदिराचे विश्वस्त उपस्थित आहेत, आपण जाणता, जाऊन पहा. कितीतरी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी तुकारामांचा गाथा, नामदेव यांची वचनं यांचा रामदासी मठपतींनी स्वतःच्या हाताने लिहून केलेला ग्रंथसंग्रह धुळ्याला आजही आहे हे जिवंत प्रमाण आहे की वारकरी संतांच्या वाङ्मयाची उपासना रामदासी मठपती लोक त्याज्य मानत नव्हते. उलट आदरपूर्वक ते ग्रंथ जवळ बाळगत होते, त्याचा अभ्यास करत होते. दास विश्रामधामकरांच्या, आत्माराम स्वामींच्या कितीतरी रचना संतांच्यावरती आहेत, वारकरी संतांच्यावरती. हे प्रमाण आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा संत निळोबा महाराज, तुकोबारायांचे शिष्य, तुकोबाराय समर्थांची भेट झाली, समर्थांचा मारुती पांडुरंगाच्या दरबारात येतं प्रसिद्ध आहे. पण मी नंतरचंही सांगतो, निळोबारायांनी सद्गुरुशी समर्थांचं संत मालिकेचं वर्णन केलं, माझ्याकडे आहे ती प्रत. त्यात सद्गुरुशी समर्थांचा अतिशय गौरवाने निळोबारायांनी उल्लेख केला आहे. तुकाराम महाराजांचे सच्चिष्य आहेत निळोबा. दुसरं उदाहरण सांगतो, संत माणकोजी महाराज बोधले, धामणगाव, आमच्याकडे बोधले महाराजांची परंपरा आहे.
आमच्या प्रवेश परिसरात आहे बोधले महाराजांची परंपरासुद्धा. बोधले महाराज हे क्षत्रिय मराठा वंशातले आणि बोधले महाराजांच्या समाधीच्या मागे धामणगावला बार्शीजवळ आहे ज्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसवल्या त्या मूर्ती स्थापनेला कोण कोण निमंत्रित आहेत त्या यादीमध्ये सुरुवातीच्या 10 नावाच्या आत योगीराज श्री कल्याण स्वामींचं नाव आहे. श्री कल्याण रामदास गोसावी डोमगाव हे नाव आहे तिथं. वारकरी संप्रदायात समर्थ आणि त्यांच्या उत्तरकालीन संतांना जर काही किंमत नसती तर हे आलं असतं का? तिसरं उदाहरण सांगतो, महिपती बाबा तहाराबादकर प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, वारकरी संप्रदाय मानतो त्यांना, तुकोबारायांचे शिष्य होते, स्वप्नात उपदेश झालेला होता. निळो महिपती बाबांनी जो भक्तविजय लिहिला त्यात इतर सगळ्या संतांवर सद्गृशी समर्थांचं चरित्र आलं की नाही ते सोडा, एक अध्यायात समर्थ चरित्र वर्णन करून तहार महिपती बाबा जे तुकाराम महाराजांचे शिष्य आहे ते विशेषत्वाने, पण त्यांचं समाधान झालं नाही. सद्गुरुशी समर्थांचं वर्णन करणारा एक स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिला, त्याचं नाव संत विजय आहे. नाव संत विजय आहे, अख्खं समर्थ चरित्र आहे पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत. म्हणजे समर्थ हे संत होते का नाही, वारकरी लोक त्यांना संत मानत होते का नाही, संत विजय नावाचं आहे याच्यावरूनच बघा ना. जर नाव संत विजय आहे त्या आत समर्थांचं चरित्र आहे सगळं पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत, आणि लिहिणारा वारकरी संत आहे. ज्यांनी लिहिलेली संतचरित्र वारकरी प्रमाण मांडतात. आज विजयच्या वेळेला तुकाराम महाराजांच्या 17 अध्यायाच्या चरित्राचं पारायण गावोगावी वारकरी लोक करतात. ते चरित्र तुकाराम महाराजांचं महिपती बाबांनीच लिहिलेलं आहे. म्हणजे महिपती बाबांची लेखणी जर वारकऱ्यांना प्रमाण आहे आणि ते महिपती बाबा स्वतंत्र चरित्र सद्गुरुशी समर्थांचं एक अख्खं पुस्तक लिहितात तर याच्यावरून समर्थांची मानमान्यता काय होती आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे हा कुठेही द्वेष नव्हता, गैरसमज आहे, काढला पाहिजे. राहता राहिला भजन पद्धतीचा वगैरे निषेध तर ते ज्या म्हणजे भजन पद्धतीतला वेगळे वेगळेपणा तर तो विरोध नसून ती वैशिष्ट्ये आहेत ज्याची त्याची, तो भाग वेगळा आहे. पण एकंदरीत वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेबांनी पण याच्याबद्दल चांगला लेख लिहिला होता वारकरी संप्रदाय नामदासी संप्रदाय म्हणून. तर याच्यात कुठेही द्वेषाची भावना नाही. सद्गुरुशी समर्थांनी हे का निर्माण केलं त्याचं काही कारण आहे, त्यांच्या अवताराच्या मागची भूमिका आहे. श्री गिरीधर स्वामींचा जो समर्थ प्रताप आहे त्याच्या सुरुवातीला आलं पहा, सांप्रत कलियुगी सर्व ब्रह्मे चालली, विषयधर्मे सत्कर्मे लोपली, सकाम उपासने ज्ञान विज्ञाने हरपली, वेदांत मार्ग उच्छेदिला, शुद्ध संप्रदाय राहिला, शबल एकंकार चालिला, मग एक विचार संती केला, कोणी एक अवतार प्रार्थिजे. सगळ्या संतांनी मिळून विचार केला की शुद्ध संप्रदाय राहिला, बाजूला पडला शुद्ध संप्रदाय, मग शुद्ध संप्रदायाचं पुन्हा उत्थान करायचं असेल तर कुणीतरी संत महात्मा त्याची प्रार्थना आपण केली पाहिजे. आणि सगळ्या संतांनी मारुती रायाची प्रार्थना केली आणि ते सद्गुरुशी समर्थांच्या रूपाने आले. म्हणजे सद्गुरुशी समर्थांचा अवतार सगळ्या संतांच्या प्रार्थनेचं गोड फळ आहे. जे पूजनीय नानासाहेब देवांनी म्हटलंय ना की पूर्वीच्या सगळ्या संतांच्या पुण्याईचं फळ म्हणजे सद्गुरुशी समर्थांचा अवतार, त्याला गिरीधर स्वामींचं प्रमाण आहे. सगळ्या संतांनी आपली पुण्याई संतांचे ते पुण्य आता उभे संतांचे ते पुण्य उभे राहो आता या करण्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. तर सगळ्या संतांचं पुण्य या कामी उभा राहिलं, त्यांनी प्रार्थना केल्यावर सद्गुरुशी समर्थांचा अवतार झाला. त्यामुळे समर्थांचा संप्रदाय हा वारकरी संप्रदायाच्या पासून त्याचा सवता स्वभाव निर्माण झालेला नाही, त्याचं गोपनत्व संरक्षण करण्याकरता संगोपन वृद्धिंगत करण्याकरता म्हणून आहे. वेळ बराच झाला, दिलेला विषय तर सगळा तसाच राहून गेला. संप्रदायाची 20 लक्षणं कोणती? एका अभंगात सद्गुरुशी समर्थांनी फार छान सांगितलं, प्रथम लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे सांगणे अर्थांतर, आशंका निवृत्ती ऐशी चौथी स्थिती, पाचवी प्रचिती अनुभवे, सहावे ते गाणे, सातवे नाचणे, टाळी वाजविणे ते आठवे ते, नववा अर्थभेद, दहावा प्रबंध, अकरावा प्रबोध प्रचितीसी, बारावे वैराग्य, तेरावा विवेक, चौदावा तो लोक राजी राखणे, पंधरावे लक्षण ते राजकारण, सोळावे ते जाण अव्यग्रता, प्रसंग जाणावा हा गुण सतरावा, काळ समजावा सर्वांठाई, अठरावे लक्षण वृत्ती उदासीन, लोलंगता जाण तेथे नाही, एकोणीसावे चिन्ह सर्वांशी समान, राखे समाधान ज्याचे त्यांचे, विसावे लक्षण राम उपासना आणि वेधलावी जना भक्तिरंगे. हे आहे मुख्य ते हरिकथा, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय, चौथा अत्यंतची साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे हेही आहे, ब्राह्मण्य रक्षावे आदरे, गुरुपरंपरेची आहे ना तो टाकळीच्या टाकळीच्या लोकांकरता म्हणजे नाशिकच्या रामाकरता लिहिलेला जो संदेश आहे ना त्यात आलेला आहे पहा, ब्राह्मण्य रक्षावे आदरे,
उपासनेची भजनद्वारे गुरु परंपरा निर्धारे चढोचने दावी आहेत ना ही लक्षणं, किंवा शुद्ध उपासना, विमल ज्ञान, वैराग्य, ब्राह्मण्य रक्षण आणि गुरु परंपरा आहेत ना हे पाच. ऐसे हे पंचधा बोर्डे इतके पाहिजे यत्न केले म्हणजे सकळही पावले म्हणे दासानुदास ग्रंथराजामध्ये. सांगण्याचा सारांश ह्या सगळ्याचा विस्तार केला असता तर समर्थ संप्रदायावर व्याख्यान झालं म्हणता आलं असतं, पण मला शब्दातच अडकावं लागलं. समर्थ संप्रदाय शब्द समजून देतानाच वेळ संपला, त्याला मी तरी काय करणार आता. तेव्हा संप्रदाय शब्दाचा सरळ सरळ अर्थ एका वाक्यात सांगतो आणि थांबतो. कर्मनिष्ठेचं ठोस अनुशासन ज्यात असतं, वाक्य आपण लक्षपूर्वक ऐका, कर्मनिष्ठेचं ठोस अनुशासन म्हणजे नित्यकर्म, नैमित्तिकर्म, सदाचार कोणता पाळावा, कसा असावा, याचं एक अनुशासन जिथं असतं. एक दुसरं, सांप्रदायिक देवता तिचा मंत्र, त्या मंत्राच्या जपाची पद्धती, निश्चित अशी सगुण अथवा निर्गुणाची उपासना, संप्रदायाची दैवत. दोन, तिसरं, अनुयायांची केंद्रस्थानावर असलेली निष्ठा वा श्रद्धा व्यक्त होण्याकरता केलेली तीर्थ साधना, त्या संप्रदायाची तीर्थ क्षेत्र, तीर्थयात्रेची ठिकाणं, उपास्य देवतेचं आणि उपासनेचं स्वरूप नीट लक्षात यावं याच्याकरता, बंध मोक्षाचा विवेक कळावा याच्याकरता केलेली उपास्य ग्रंथांची योजना, ग्रंथ, वार्षिक उत्सव त्या त्या संप्रदायाचे, म्हणजे वार्षिक उत्सवांचं ज्ञान भान, व्रतवैकल्ये कोणती आचरायची, अंतःकरण शुद्धीकरता व्रत आणि वार्षिक उत्सव समष्टी एकत्र आणण्याकरता, सगळ्यांच्या कल्याणाकरता, विचारांची देवाणघेवाण होण्याकरता, जीव, जगत, जगदीश आणि मोक्ष यांचा परंपरेने गुरुकृपेने झालेला तात्विक विचार, या सर्वांचा जो साकल्याने आणि एकात्मतेने विचार जिथं केला जातो त्या पद्धतीला संप्रदाय म्हणतात. हे संप्रदायाची व्याख्या आहे. आता या सगळ्याचं विश्लेषण केल्याशिवाय ते संप्रदाय शब्द क्लिअर होत नाही, पण आता मी थांबतो. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. यात एवढं सगळं बोलायच्याऐवजी एक सांगू का, कर्म, उपासना, ज्ञान या तिन्हीची विधा आहे ही. त्याचं कारण आहे, लोक ही तीनच प्रकारचे आहेत. तुका म्हणे जन केले प्रकारीचे तीन, तुकोबाराय सांगतात कसलेही लोक असू द्या, तीनच प्रकारचे असतात. एकतर सात्विक असेल, एकतर राजस असेल, नाही तर तामस असेल, म्हणजे ह्याच्यातलंच कुठलं तरी कमी अधिक असतं. तर राजस लोकांकरता ऐका, तामसाकरता कर्मानुष्ठान आहे, राजसाकरता भक्ती उपासना आहे आणि सात्विकाकरता ज्ञान आहे. त्यामुळे कर्म, उपासना, ज्ञान आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचारे पहिलं पार पाविजेता आहे. आधी कर्माचा प्रसंग, आधी कर्म करायचं आहे, आहे की नाही? सद्गुरुशी समर्थाने सांगितलं, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासना उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची, मग हे सगळं सांगावं लागतं तर संप्रदाय होतो. नुसतंच कर्म सांगितलं तो संप्रदाय नाही, नुसतंच ज्ञान सांगितलं संप्रदाय नाही, नुसतंच उपासना सांगितलं संप्रदाय नाही. संप्रदाय शब्द मिळण्याकरता, ते यथार्थ चरितार्थ होण्याकरता हे सगळं लागतं. आणि हे सगळं सद्गुरुशी समर्थांनी आम्हाला दिलेलं आहे. हे सगळं माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला चांगलं माहीत आहे, पण तरी देखील कदाचित स्वामींना वाटलं असेल की फार दिवस झाले हा रामदासी रामदासी म्हणवतो, ह्याची परीक्षा केली पाहिजे, याला काही माहीत आहे की नाही. म्हणूनच त्यांनी मला बोलवलं आणि विषय समर्थ संप्रदाय दिला. तर मला काही माहीत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या संगतीत मला जे काही दिसलं ते मी वाणीतून व्यक्त केलं एवढंच आहे. तुमचा आचार हाच माझ्याकरता अभ्यास झाला, आणि त्या आचाराला अभ्यासात अभ्यास मानून मी त्यातनं मला जे काही सापडलं मिळालं ते आपल्यासमोर ठेवलं. अजूनही पुष्कळ विषय आहे, उपक्रम उपसंहार करून मला बोलताच आलं नाही, वेळेच्या मर्यादेत बोललो असो. सद्गुरुशी समर्थांची ही वाङ्मय सेवा आहे आणि ती सेवा करण्याचं सौभाग्य आणि संधी मला श्री रामदास स्वामी संस्थांनी दिली, सर्व स्वामी मंडळींनी दिली, उपक्रम समितीने दिली, त्या सगळ्यांचे मी कोटीशः धन्यवाद व्यक्त करतो, त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आपण सगळे ऐकाय करता शांततेने बसलात, खरं म्हणजे सगळ्यांची भूकेची वेळ झाली आहे तरीसुद्धा बसलात. तुमची भूक वेगळी आहे हे याच्यातून मला कळालं. तेव्हा आपली ती भूक अशीच वाढो, तिला कधी तृप्ती न होवो तिची, कारण ते भूक वाढत राहिली तरच मनुष्य तिकडे अधिकाधिक प्रवृत्त होणार आहे. आणि काय, ज्ञाने तृप्त व्हावे, ज्ञानानं तृप्त व्हावं, पण तरीसुद्धा कार्य करतच जावं, ही आपल्याला सद्गुरुशी समर्थांची शिकवण असल्यामुळे आपली भूक या बाबतीतली अशीच अतृप्त राहो. आणि या अशा अनेक उपक्रमांमधून आपल्याला ते करता येऊ. माझ्या डोक्यात अजूनही बरंच होतं की समर्थ संप्रदाय काल काय होता, आज काय आहे, उद्या काय असणार आहे, काय आम्ही केलं पाहिजे संप्रदायाकरता, सध्या काय काय समस्या आहेत, त्याच्यावरच आमच्याकडे काय विचार उपाययोजना आम्ही करायला हवी, असे बरेच विषय आहेत. संप्रदायाला लागलेले काही शिक्के आहेत,
ते पुसण्याची गरज आहे, त्याला कृतीतनं आम्ही उत्तर देण्याची गरज आहे, बाकी बोलण्याची गरज नाही, कृतीतनं उत्तर दिलं पाहिजे आमच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझी प्रार्थना सगळ्याला हात जोडून आहे, आमच्याकडे लोक जमले पाहिजेत. मला मान्य आहे की क्वालिटी असली पाहिजे आणि क्वांटिटी नको, उदंड बाजार भरला वगैरे सगळं माहिती आहे मला, पण एक सांगतो, सद्गुरुशी समर्थानी ते जे सगळं सांगितलं ना, त्या काळात इथे धर्माधिष्ठित राजेशाही आली होती किंवा आकाराला येत होती, त्यावेळेस हे आहे, शिवाजी महाराजांसारखा राजा होता. आत्ताची राजेशाही नाही, आता लोकशाही आहे, ती धर्मनिरपेक्ष आहे, आणि आताचा राजा म्हणजे लोकच आहेत, त्यामुळे लोकी लोक मिळविले. त्याच्याशिवाय आम्हाला बहुतामध्ये एकल्याला कोण पुसे, नभा माझी तारांगणे तैसे लोक. आमच्याकडे लोक मिळाले पाहिजेत, आणि लोकांना घेण्याकरता वारकरी संप्रदायाने हेच केलं आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायाचा आज एक प्रकारचा दबदबा आहे चांगल्या अर्थाने. त्यांच्याकडे वाकडी नजर करून बघण्याचं सामर्थ्य कोणी करत नाही, त्याचं कारण लोकशाही डोक्यात किती याला महत्त्व नाही आहे, डोके किती, तर आमच्याकडे डोके जमले पाहिजेत, भलेही त्या डोक्यात काही असो अथवा नसो, उदंड बाजार असू द्या असू द्या, पण सध्याच्या काळात किंमत त्यालाच आहे हे कटू सत्य आहे. गुणात्मक वृद्धी तर असली पाहिजे, पण संख्यात्मक वृद्धी पण हवी आहे, आणि त्याकरता आम्ही सगळ्यांनी मिळून, यात येथे दोष नाही जनासी, हे लोकाला दोष द्यायचा नाही, हे आपल्या मनाला शिकवलं पाहिजे, आणि आम्ही त्याकरता लोकात मिसळलं पाहिजे. आचार्यांचा मठाचा उल्लेख रसाळ सरांनी केला, पण आचार्य मठाचा आणि समर्थ मठाचा एकच फरक आहे, मी आचार्य भक्त आहे, पण आचार्य मठामध्ये मठाधीश जे आहेत ना, ते फार लोकात मिसळत नाहीत, त्याच्या गादीची त्यांच्या एक मर्यादा येते, गादीची मर्यादा, पण संत परंपरेतले जे मठ आहेत ना, त्या मठपतींना सद्गुरुशी समर्थांचा महंतांना मठपतींना आदेश आहे, लोकात मिसळा, साधारण व्हा, अलौकिक व्हावे लोकाप्रती, आणि त्यामुळे आम्ही लोकांनी गेलं पाहिजे. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज राणू नावाच्या अंत्यजाच्या घरी करून जाऊन जेवले, याच्यावर सिनेमा निघाला, गाणे रचले, सगळ्या महाराष्ट्राला कथा माहिती आहे. सद्गुरुशी समर्थांनी मशामहार नावाचा एक बुडलेला वाचवला, बाहेर काढला, किंवा त्या भोरवाडीचे दाम्पत्य बोलून जेवायला घातले, हा प्रसंग रामदासी लोकांना सुद्धा माहीत नाही, सामान्याचं सोडून द्या, हा दोष कोणाकडे द्यायचा, आमच्याकडे. आम्ही प्रचारात आणलं नाही, प्रचारात आम्ही कमी पडलो, म्हणून लोक गोळा केले पाहिजेत. संमेलन म्हटलं की सज्जनगड बसायला नाही जागा पुरली पाहिजे, एवढे लोक, आणि लोक आले तर आपोआप आपल्याला कोणी विरुद्ध जाणार नाही, कोणी काही बोलणार नाही, कारण बोलणाऱ्यांना असं पक्क माहिती आहे की खरं काय आहे, पण तरी ते बोलण्याचं दुस्साहस करतात. त्याचं एकच कारण आहे की आपण अल्पसंख्य झालो, दुर्दैवाने संघटनेचा मूलमंत्र ज्या महात्म्यानं द्यावा त्याच्याच वाट्याला हे काय यावं, आम्ही याचा विचार केला पाहिजे, आणि याच्याकरता एकमेव उपाय चांगले प्रचारक निर्माण झाले पाहिजेत, कारण वक्तव्य हे असं आकर्षण करण्याचं केंद्र आहे, लोक जोडण्याचं आहे ना, वाणीच्या जवळ जीवेपासी असे सूत्र, जीवेपासी जगमित्र, म्हणून चांगले बोलणारे प्रचारक, चांगले बोलणारे याचा अर्थ चांगले वागणारे पण पाहिजेत, त्यांची साधना पाहिजे, हे सगळं मला मान्य आहे, पण ह्या सगळ्याच्या जोडीला त्यांना चांगलं वक्तृत्व पाहिजे, असे चांगले वक्तृत्व गुण विकसित होण्याकरता त्यांचा चांगला अभ्यास पाहिजे, आणि आमच्या ग्रंथाचा आम्हाला अभ्यास पाहिजे. वारकरी लोकांकडून घेण्यासारखा गुण आहे, ज्ञानेश्वरी गाथा कंठस्थ असलेले शेकड्याने लोक आहेत, आमच्याकडे बोटावर मोजा इतके नाही, दुर्दैव की नाही का नसावे, आणि याच्याकरता म्हणजे एक विनम्र आवाहन आहे, कीर्तन पद्धतीत सुधार झाला पाहिजे. रामदासी कीर्तन पद्धती ही आत्ता प्रचलित आहे, ती नारदी आहे, ती रामदासी राहिलीच नाही, मी माफी मागून बोलतो, क्षमा मागून, नारदीय कीर्तन पद्धती वेगळी आहे. वामन पंडित मोरोपंत मला सगळ्यांचा आदर आहे, ते सगळे नारदीय पठडीतले आहेत. आमच्या समर्थांचं वाङ्मय का सांगत नाही, समर्थांच्या वाङ्मयावरच बोलण्याचा दंडक स्वामींनी पण घातला पाहिजे, कारण तो केल्याशिवाय आता संप्रदाय टिकत नाही. ऋग्वेदानं ऋग्वेदाचंच अध्ययन करावं, यजुर्वेदाने यजुर्वेदाचंच करावं, तर वेद टिकतील. हे जशी शिस्त आहे ना, तसं रामदासी वाङ्मय ठेव. आमचा मेरूस्वामींचा राम सोहळा, स्वानुभव दिनकर, हे बासनात गुंडाळल्या गेले, मग आम्ही कशाला केकावले आर्यभारत. मी अभ्यासाच्या विरुद्ध नाही आहे, पण एक ना धडन भारावर चिंध्या प्रकार होतो, आणि त्यामुळे व्यवस्थित अध्ययन होत नाही, पांगत अध्ययन झालं पाहिजे आमच्या ग्रंथांचं, आणि याकरताच संस्था, मगा जो उल्लेख झाला माझी, तर तीच मनीषा आहे सद्गुरुशी समर्थांची, त्यांच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या वतीने सुद्धा माझी एक तळमळ आहे की अशी रामदासी शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था गावगाव निघाल्या, 400 वर्षात सद्गुरुशी समर्थांच्या पश्चात एक रामदासी शिक्षण संस्था निघून आहे, एक का निघून आहे? आमचे रामदासी ग्रंथ अभ्यासाच्या पात्रतेचे नाहीत का? कितीतरी दुपारी सचिनजी बोलणार आहेत वाङ्मयच विषय त्यांचा, तर ह्याचा अभ्यास सुव्यवस्थितपणाने करण्याची पिढी निर्माण झाली पाहिजे. कृष्णाजींचं अभिनंदन आहे, ते त्यात अग्रेसर आहेत, माझा त्यांना आग्रह आहे, माझ्याकडून आत्ताच त्यांना निमंत्रण पण आहे, जेव्हा आमची
आमची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच आहे, पण माध्यम बनवून रामदासी शिक्षण संस्था अस्तित्वात येईल प्रत्यक्ष, त्यावेळेला तुम्ही तुमचे काही दिवस आमच्या संस्थेला द्या, जेणेकरून असे लोक अध्यापन करतील तर चांगली पिढी निर्माण होईल आणि चांगले प्रचारक झाले. वैकुंठवासी गुरुवर्य जोग महाराजांच्यापासून वारकरी संप्रदायामध्ये दांडेकर मामासाहेब दांडेकर असतील, बंकटस्वामी महाराज असतील, सद्गुरुशी धुंडा महाराज असतील, शंकर महाराज खंदारकर, ही मंडळी अशी दिग्गज होती की त्यांचं ऐकण्याकरता लोक लालायित व्हायचे. आजही पंढरपुरात गेलो आपण पाहतो देगलूर महाराजांच्या मठाजवळ अक्षरशः गटाराच्या काठावर लोक बसून ऐकतात, जागा नसेल तर. काय येतात लोक? चांगल्या प्रकारचा अभ्यास करून मांडण्याची पद्धती आहे, तसा आचारही आहे त्यांचा आणि सांगण्याची पद्धती. चांगले वक्ते निर्माण झाले तर समाज गोळा होईल. हे महात्मे आपल्या गावाला यावे आणि यांचे पाय लागावे, त्यांच्या मुखातनं ऐकावं अशी भावना होईल. आणि हेच वारकरी संप्रदाय 60-70 वर्षापूर्वी घडलंय, नाहीतर तेव्हा काही नव्हतं. 4 दिंड्या यायच्या, भजन करून जागर करून खाऊन जायचे, एवढं स्वरूप होतं. आज जे गावगाव संप्रदाय सप्ताह होतात, 100 गाव खेडं असलं 100 घराचा, तो वारकरी संप्रदायाचा सप्ताह टोलेजंग होतो. हे कशामुळे? त्यांनी लोकांना वाङ्मयाची गोडी लावली, या महात्म्यांनी त्यांची नावं घेतली आणि त्यामुळे संप्रदाय लोकात गेला. आमच्याकडे प्रचारकांची दुर्दैवाने वानवा झाली. आम्ही प्रचारक चांगले नेमले पाहिजेत, निर्माण केले पाहिजेत, ते आपल्या सगळ्यांकडून घडो एवढी अपेक्षा या संमेलनाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो आणि सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. आदरणीय सुधीरबुवांचा उल्लेख आणि आमचे वडगावचे रामबुवा मठपती, त्याचबरोबर अंबाजोगाईचे मठपती रामभाऊ सगळे उपस्थित आहेत, रोहित वाळिंबे आहेत, सगळे आहेत. माझ्याकडून कुणाचा अनाधानाने उल्लेख राहिला असेल तर एवढ्या सगळ्यामध्ये मी मनुष्य आहे, प्रमाद घडू शकतो. आपली क्षमा मागतो ज्यांचा उल्लेख राहिला नाही, पण राहिला आहे त्यांचा. परंतु सगळ्यांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करून झालेली ही वाङ्मयीन सेवा सद्गुरू श्रीराम समर्थांच्या चरणी समर्पित करतो. काही अधिक बोललो असेल तर ते माझ्या कार्याविषयीच्या तळमळीतून, प्रामाणिक भूमिकेतून मी बोललो, नोहे हा उपदेश, अशीच भूमिका त्याच्यामागची माझी आहे. आपण सगळे सुज्ञ आहात, मला क्षमा कराल अशी खात्री आहे. आपली सर्वांची भगवत भावनेने क्षमा याचनाही करतो आणि पुनश्च संस्थानला धन्यवाद देऊन या ठिकाणी झालेली ही माझी वाङ्मय सेवा परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय, अस्मत कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नृसिंहदेव आणि सद्गुरू श्रीराम समर्थांच्या चरणी सादर सप्रेम समर्पित करून आदिनारायण वसिष्ठ त्यांच्यापासून आलेली आदिनारायण हंस ब्रह्मदेव वसिष्ठ श्रीरामचंद्र प्रभू मारुतीराय सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी महाराज या सगळ्या परंपरेला, योगिराज कल्याण स्वामी महाराज सगळ्या परंपरेला ती सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्णार्पण. आपल्या अमोघ वक्तृत्वानं आचार्यांनी समर्थ संप्रदायाचं एक छान दर्शन आपल्याला आत्ता घडवलं. आत्ता त्यांनी वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय ह्यातलं नातं आपल्यासमोर मांडलं, उलगडलं. माझ्या मनात एक आपला सहज विचार आला की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संत इथं निर्माण झाले, प्रत्येकाची उपासना पद्धती निराळी होती, उपास्य दैवत निराळं होतं, पण प्रत्येकाच्या अंतःकरणातला भक्तिभाव मात्र सारखाच होता. कोणाचा कृष्ण होता, कोणाचा पांडुरंग होता, कोणाचा दत्त होता, तर कोणाचा श्रीराम होता. तर त्यापैकी जो समर्थ संप्रदाय, त्याचं एक इतकं सुंदर त्यांनी आत्ता उदाहरण सांगितलं की वारकरी संप्रदायाचं संरक्षण करण्यासाठी समर्थ संप्रदाय निर्माण झाला. एक समर्थ संप्रदायाचे एक वेगवेगळे पैलू त्यांच्या ह्या वक्तृत्वामुळे आपल्याला आत्ता ऐकायला मिळाले. मी त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. यानंतर भोजनासाठी हां आपल्या पाहुण्यांना मनप्रसाद देऊया. यानंतर प्रसाद द्यायचा. हा, मान्यवरांचा आपण सत्कार करूया. प्रसाद स्वामींच्या हस्ते मान्यवरांचा गौरव.
समर्थ। यानंतर आचार्य पद्मनाभ महाराज व्यास। सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी लोण आहे, जयाची लीला मरणी ती लोकतिनी, उपेक्षी कदा रामदासा अभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। यानंतर आपण सर्वजण भोजन प्रसाद घेऊया आणि 3 वाजता आणि 3 वाजता आपण पुन्हा याच ठिकाणी येणार आहोत। धन्यवाद। या